नमस्कार सगळ्यांना. बऱ्याच दिवसापासूनचा एक विषय होता माझ्याकडे की माझा जपानचा अनुभव सर्वांबरोबर साझा करणं, शेअर करणं. आणि त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं नाव दिलंय जपान अनुभव. माझं नाव रवींद्र खानोलकर. देवाच्या दयेने किंवा कामानिमित्त बरेच वेळा बाहेर देशात जाण्याचा योग आला. साधारण 33 ठप्पे आपल्या पासपोर्टवर आहेत. हा योग साधारण 1986 पासून आला. माझा एक मित्र बिपिन कारखानेच अनेक वेळा, म्हणजे सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण 147 वेळा त्यांचं जपानला झालं. आणि ते बरेचदा सांगायचे की चला खानोलकर, आपण काहीतरी वेगळ्या दृष्टीने बघू. आणि मी टाळत होतो. पण एकदा असं झालं की जेव्हा ट्विन टॉवरवर अमेरिकेवर अटॅक झाला 7/11, त्याच्यानंतर त्यांची तिकडे असलेली दोन्ही हॉटेल्स ही एकदम धक्का बसल्यासारख्या 10-20% आली. म्हणजे छान दोन हॉटेल्स चालू होती, इंडियन हॉटेल्स होती ती, आणि त्याचा सेल कमी झाला. जपानी मनुष्य असा आहे ना, तो खूप घाबरट आहे. आणि जपानचा प्रत्येक व्यक्ती घाबरट आहे, त्यामुळे त्यांना भीती कशाची असते? फॉरिनर्सची, प्रामुख्याने इराणी लोकांची. त्या खालोखाल मी पुढची देशांची नावं नाही घेता इकडे. तर जेव्हा तो आघात झाला 7/11, तेव्हा त्यांना एवढंच माहिती हो का, हा इस्लामी लोकांनी केला. आणि इस्लाम दामे, दामे म्हणजे एकदम वाईट. जर कोण भेटला तर इस्लाम दामे, इस्लाम दामे असं म्हणायचं. आता आपलं जे एशियन दिसणं आहे, आपण आहोत श्रीलंकन आहोत, पाकिस्तान आहे, थोडस हे आहे, अफगाणिस्तान आहे, ब्रह्मदेश वगैरे आहेत, तर आपल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरून पटकन हे कळत नाही ना, इस्लाम दामे म्हणणाऱ्या व्यक्तीला आपण कोण. आणि मग अशी स्थिती होते तेव्हा मनुष्य घाबरतो. अशी परिस्थिती तयार झाली, दोन्ही हॉटेल्स एकदम डबघाईला आले पैशाच्या, आर्थिक ह्याने. आणि मग मात्र मला तिथे जायला लागलं. म्हणजे मी जपानला का गेलो, तर एक डिझास्टर मॅनेजमेंट साठी गेलो. 3 वेळा निवांत वास्तव्य झालं माझं, 2.5-3 महिने, 2 वेळा आणि 1 वेळा 1 महिना. तिथे जाऊन आपल्या फिनान्शियल चार्टर्ड अकाउंटंटच्या मते जे थिअरी असते की जे नुकसान करतंय त्याचं स्टॅटिस्टिक्स घ्या 2 महिने, आणि मग ठरवा त्यातून बाहेर पडायचंय का आत राहायचंय. तर माझ्या पहिल्या एकाच वास्तव्यामध्ये 2.5 महिन्याच्या ते डिसिजन घेता आलं. ते डिसिजन असं घेतलं की एक हॉटेल आपण विकलं आणि एक हॉटेल जापनीस व्यक्तीबरोबर पार्टनरशिप केलं आणि चालू ठेवलं. पहिली जेव्हा मेल मी तिथून पाठवली, ती पण मोबाईलवर टाईप केली, ट्रेन मधल्या साधारण 1/2 तासाच्या प्रवासात. तर टाईप करताना कळत नव्हतं मोबाईलवरून टाईप करताना की आपण किती टाईप करतोय. पण इथे आल्यानंतर कळलं की ती मेल 1.5 पानाची होती. ही माझ्या मुलीला पाठवली होती आणि त्याच्यात मी उल्लेख केला होता की मी राम राज्यात आहे. म्हणजे राम राज्य आजही मी म्हणेन, जर जगात कोणाला फार चांगला देश बघायचा असेल, राम राज्य म्हणजे आपण त्याला स्वर्गमय म्हणू शकतो, तर जपानला जावं. आता प्रवास इथून सुरू झाला तर ऍना ऑल निप्पॉन एअरलाईन म्हणून जपानची एक एअरलाईन आहे, आणि दुसरी एअरलाईन आहे
जाल जापान एअरलाइन्स, तर ऑल निपॉनने जेव्हा मी जपानला जाण्यासाठी गेलो मुंबईतून, तेव्हा एक लक्षात आलं की जॅपनीज एअर पर्सर्स हवाई सुंदरी या समोरच्या व्यक्तीशी फार छान रीतीने बोलता यावं यासाठी ढोपरावर म्हणजे आपल्या गुडघ्यावर राहून बोलतात. हा प्रकार कुठच्याही एअरलाइन्स मध्ये बघण्यात आला नव्हता. हा एक जपानच्या नम्रतेचा भाग आहे. जपानला गेलो तो गेलो होतो मी, नंतर त्या एअरपोर्टचं नाव सांगतो, आपण त्याचे काही चित्र बघणार आहोत. तर एअरपोर्टवर गेल्यानंतर काय बघितलं, तर एक खूप एअरपोर्टला ज्या ट्रॉली असतात सामानासाठी, अशा 100-150 ट्रॉली वाहून नेणार एक बॅटरी ऑपरेटेड छोट युनिट होत आणि ते मनुष्य चालवत होत. त्याचे गालाचे हे संबंध असं म्हणजे खाली लोंकळत होत. तर विचारलं तर मला सांगितलं की 100+ 100 जास्त वयाची माणसं हे काम एअरपोर्टवर करतात. पहिलं सांगितलं हवाई सुंदरी डोपरावर बोल हे उभी राहून बोलत होती, त्याच्यानंतरचा हा दुसरा असेल. आता तिसरा अनुभव पण माझा दांडगाय बँकेचा. कसं असतं, आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा हे सगळं टिपत असतो, तिकडचं कल्चर कसे वागतात काय बोलतात, इथे वेगळं काय आहे, महत्वाचं काय आहे, आणि तो माझा एक स्वभाव पण आहे. आता तिकडच्या माणसाचं वर्णन करतो अगोदर मी, नंतर आपण काही गोष्टी बघूया. अतिनम्र, हंबल. अतिनम्र म्हणजे कमरेतून वाकण्याचे त्यांचे 3 प्रकार आहेत, 15°, 30° आणि 45°. कोणता प्रकार कशासाठी आहे मला माहिती नाही, ते आपण काही फोटो बघणार आहोत. तर ढोपरावरचं उदाहरण बाजूला ठेवा, पण समोरच्या व्यक्तीला हाय हॅलो करायला कमरेतून वाकणं, रस्त्यात असेल तर. आता रस्ते विरळ होता, रस्त्यात मध्ये लोक नव्हती. मी फुटपाथ वरून चालत असताना समोर येणारा मनुष्य अचानक डावीकडे जायचा, वाकायचा, हा प्रकार कुठे बघायला मिळणार? हा प्रकार मी सांगतो ह्या चिबाच्या जवळ याची माता म्हणून आहे ठिकाण, तिकडचं आहे. याची चिवा म्हणजे जर मुंबई धरलं तर याची माता म्हणजे ठाणा आणि निगाता म्हणजे दादर. ते आपण याची माता आणि निगाता बद्दल बोलणार आहोत कारण तिथे 2 हॉटेल्स होती. अतिनम्र, अति कामसू, वर्कोली आणि खूप सत्य. सत्य अतिसत्यता हे तिन्ही अति शब्द आहेत. कामसू किती, तर मनुष्य आजारी पडला तर मुलाला मुलीला नवऱ्याला बायकोला फोन नाही करणार, तो 191 फिरवणार आणि निवांत बसणार. 5-7-10 मिनिटात त्यांच्याकडे ऍम्ब्युलन्स येणार, हॉस्पिटलाइज होणार आणि हॉस्पिटल नातेसंबंधांना कळवणार की इथे ऍडमिट आहे, अमुक अमुक आहे आणि निवांत आहे. एखादी व्यक्ती देवाज्ञा झाली तर काय करायचं, त्याच्या घरच्यांना मेसेज यायचा आणि घरातली माणसं आपण ज्या कामकाजात आहोत ती कामकाज चालू ठेवायची. कारण कोणत्याही व्यक्तीचं क्रियाकर्म हे फक्त रविवारी केलं जायचं. वेगळेपण आहे लक्षात घ्या. जसं इनागेला नव्हतं ते, याची माताला फुटपाथवर कमरेतून वाकणं मी सांगितलं, तसंच शाळकरी लहान मुलं प्रायमरीची, कारण तेव्हा म्हणजे त्याच्या अगोदर जपानमध्ये म्हणा, जर्मनीमध्ये म्हणा आणि बऱ्याच प्रमाणात चायनामध्ये इंग्लिश भाषेला वाव नव्हता. जपनीस आणि जर्मनी लोकांनी जगाशी जो संपर्क केला तो जगानी त्यांच्या भाषा शिकल्यानंतर केला,
त्यांची टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत कधी आली, जगाने त्यांची भाषा शिकल्यानंतर. परंतु प्रायमरीला वगैरे लहान मुलं जी शाळेत जायची ती फुटपाथवरून जाताना गुड मॉर्निंग सर म्हणायची. तर इंग्लिशचा तेवढाच एक त्या गुड मॉर्निंग शब्दा एवढाच संबंध होता अखंड जपान मध्ये. मग भाषेचं काय केलं? आता मी मगाशी माझ्या मित्रांचा उल्लेख केला, त्यांना जपानीज भाषा चांगल्या प्रकारे अवगत होती. ज्या ज्या देशात ते होते, थायलंडला असताना थाई अवगत होती, ज्या ज्या देशात होते ती ती भाषा त्यांनी अवगत केलेली. तर माझ्याकडे एक फार नशिबाने एक पुस्तक होत ज्याच्यात प्रत्येक इंग्लिश शब्दाला जॅपनीज उच्चार लिहिलेला होता इंग्लिश मध्ये. मग ते पुस्तक घेऊन मी गेलो. मग आपल्याला प्रथम काय लागतं? समोरच्याला विश करायला लागतं, त्याच्यानंतर आकडे लागतात. काही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याचे 10 ते 10-11 आकड्यांची नावं माझ्याकडे आहे. इची म्हणजे 1, नी म्हणजे 2, सान म्हणजे 3, शी म्हणजे 4, गो म्हणजे 4-5, रोकू म्हणजे 6, शिची म्हणजे 7, हाची म्हणजे 8, क्यू म्हणजे 9 आणि जू म्हणजे 10 आणि 0 ला 0. तर या पुस्तकाने मला खूप मदत केली. अखंड जपान मध्ये कोणतंही काम करताना, कोणाला वेळ देताना, कोणाकडून वेळ घेताना त्या पुस्तकातले 4 शब्द काढायचे आणि तेवढे बोलायचे आणि ते त्यांना समजायचे. मगाशी म्हटलंय की माझा तिसरा अनुभव, जपान मध्ये एंट्री केल्यानंतर आपण प्रथम काय करतो तर करन्सी चेंज करतो. पण मला त्याची गरज भासली नाही, कारण मला घेण्यासाठी एअरपोर्टवर गाडी आली, स्वतः मित्र चालवता, त्यामुळे मी गाडीने आमच्या एका हॉटेलमध्ये गेलो. याची माता, हे याची माता स्टेशनला लागून दोन्ही हॉटेल्सचं नाव बॉम्बे रेस्टॉरंट होत. याची माता स्टेशनला लागून, लागून म्हणजे डोंबिवली स्टेशनच्या समोर म्हणजे एक अनुभव का काहीतरी हॉटेल होत इसला, तितकं लागून तिथे गेलो. तर मला मित्र म्हणाला, अरे बाबा इथून मागच्या बाजूने रस्त्याने जा, तिथे एक बँक आहे, तिथून एक तुझे $100-200 सुटे करून घेऊन घे. तर मी बँकेत गेलो. फार एक वयोवृद्ध ताई तिकडे होत्या. वयोवृद्ध म्हणजे माझ्या अंदाजाने तेव्हा 85 ते 80 मधल्या, कारण ना जपानमध्ये ती 95 ची असेल तरी आपल्याला कळणार नाही. मे आय हेल्प यू अशा डेस्कवर बसल्या होत्या. तर मी त्यांच्याकडे गेलो. आता लँग्वेज नव्हती ते, मी माझी करन्सीच्या 2 नोटा $200 100-2 आणि पासपोर्ट दाखवला. तिने खालच्या ड्रॉअर मधून एक व्हाउचर काढलं, त्याच्यावर लिहिलं, मला सांगितलं की तू पासपोर्टचं बघा सगळं खुणेने, नाव इथे लिहा, अमाऊंट इथे लिहा आणि खाली सही किया करा, पासपोर्ट नंबर लिहा वगैरे. ते मी लिहिलं, ती धावत धावत गेली एका काउंटरवर. बँकेसारख्या ठिकाणी धावणं हे किती कॉमन होतं त्यांच्या स्टाफचं ते मी तुम्हाला सांगतो. धावत धावत गेली, तिकडून एक टोकन नंबर घेतलं, मला बसा सांगितलं होतं, तिथे आली, त्यांनी मला सांगितलं की हा तुझा टोकन नंबर आहे आणि या काउंटरवर लागणार आहे. एकदम सोपं आणि जाऊन आपल्या जागेवर. तो धक्काच होता मला की इतक्या मोठ्या वयाच्या व्यक्तीने फार तत्परतेने ते काम करणं, धावत जाणं समोरच्या कस्टमरला आणि बाहेरच्या देशातल्या व्यक्तीला निवांत बसवणं, समजावून सांगणं आणि हे सगळं भाषेशिवाय झालं. मी तिकडून करन्सी घेत होतो तेव्हा त्या बँकेचा आतला सीन दिसला मला. आतला सीन काय होता? त्यांच्याकडे आपण ज्याला शिपाई म्हणतो ते नव्हते की हे बाबा या टेबलवरून तिकडे ठेव आणि ते त्या टेबलवरून इकडे. प्रत्येक व्यक्ती ऑफिस मधला 2 टेबलच्या मध्ये तुरुतुरु धावत होता. 2 टेबलच्या मध्ये म्हणजे ह्याला
काय म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. आपण म्हणू किती सेकंद वाचवले त्यांनी, 2 सेकंद, 1.5 सेकंद, पण त्याला पण व्हॅल्यू देणं हे जपानमध्ये बघायला मिळालं. आमची हॉटेल्स होती, कुरियर यायची, कुरियर बॉय कधी चालत आला नाही व्हॅनपासून, तो धावतच यायचा आणि धावत जायचा. आता खूपदा यायचा म्हणून एकदा विचारलं होतं की राजा हे काय प्रकार आहे, म्हणजे व्हाय यू रन बिटवीन व्हॅन अँड हॉटेल, हे सगळं ऍक्शन मध्ये बोलायला लागायचं. तो म्हणायचा आमच्या व्हॅनला कॅमेरा लावले, हा एक, त्याचा पण फोटो आपल्याला बघायचा आहे. टॅक्सी सगळ्या काळ्या रंगाच्या आणि हाय एंडच्या कार्स, सर्वसाधारण मध्यम प्रतीच्या कार्स नाही. तुम्ही टॅक्सीच्या बाहेर उभे राहिलात की तो दरवाजा ऍटोमॅटिक उघडणार, आतमध्ये बसलात की तो ऍटोमॅटिक बंद होणार, सगळ्यांचे रेट सारखे आणि एकदम म्हणजे फार स्टँडर्ड टॅक्सी. टॅक्सी ही तिथे कदाचित लक्झरी असावी, कारण रेल्वेचं नेटवर्क आणि प्रत्येकाकडे कार हे इतकं कॉमन आहे, त्यामुळे टॅक्सी क्वचित कोण करायचं. माझ्या मते या लेवलवर एकदा आपण ना सगळे फोटो एकदा बघून घ्यावं आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जावं. म्हणजे रेफरन्सला फोटो सांगता येतील, माझ्या मते फोटो दिसतायत सगळ्यांना, हाताने सांगा ठीक आहे. हा असाच एक फोटो ठेवला, कारण आपण कुठच्या तरी बाहेर देशाचा विषय करतो आणि खानोलकर पुढे दिसणारच नाहीयेत कोणत्या फोटोमध्ये. हा जपान आहे बघा, भारताच्या पूर्वेला म्हणजे ब्रह्मदेश वगैरे गेल्यानंतर थोडस वरती हा असा एक निमुळता देश आहे जो इथून सुरू होतो आणि इथपर्यंत. पण साधारण तिकडच्या वस्तीच्या दृष्टीने बघितलं तर वस्ती इथपासून इतकी आहे, खालच्या टोकामध्ये विरळ वस्ती आहे, वरच्या टोकामध्ये विरळ वस्ती आहे, मधल्या टोकामध्ये विरळ वस्ती आहे. आता मी गेलो होतो ते एअरपोर्ट निघाता, हा जो माझा हात दिसत असेल तुम्हाला, तर पूर्णपणे ना या एवढ्या भागातच मी होतो. टोकियो पण लांब होत, चिबा ते निघाता, कारण टोकियोचा एअरपोर्ट वेगळा आहे. टोकियोच्या खाली इथे योकोहामा आहे, हिरोशिमा इथे आहे, तर ओसाका आहे, कोबे आहे, कोबेला पण आपले इंडियन्स खूप आहे, नागोया आहे. तर हा पण माझं जे वास्तव्य होतं हे एवढ्याच भागात. हे ऑल निप्पॉन अना एअरलाइनचा फोटो आहे, हा तो ट्रॉलीचा फोटो आहे. आपल्याला माहिती असेल अशा प्रकारच्या ट्रॉलीची जी अखंड लाईन असते ती खेचून घेण्यासाठी एक पुढे छोटीशी इलेक्ट्रिक युनिट होतं आणि ते 100+ लोक चालवायचे. मी तुम्हाला बँकेतल्या बाईचं सांगितलं, अशा प्रकारची ती बाई होती. मला ही मिळाली जपानीज बाई, मला आठवण झाली तिची. आता काय हिचं वय काय धरणार सांगा आपण, हा प्रकार आहे. आमच्याकडे हॉटेलमध्ये पण एक ताई यायची अशीच 75-80 मधली. हा बघा, असा साधारण डेस्क होता तो की इथे मी होतो आणि त्या बाई होत्या. हा दिसतोय आपल्याला कुरिअरवाला, कुरिअरवाला आतमधून उतरताना पण बघा ना काय पोझिशन मध्ये आहे. म्हणजे आणि हे नेहमीचा सीन होता, कुरिअरवर आला आणि तो म्हणायचा की आमच्या व्हॅनवर कॅमेरा लावलेला आहे. मी मगाशी उल्लेख केला की याचिमताला आमचं हॉटेल होतं, ते अगदी स्टेशनच्या बाहेर होतं, तर ही स्टेशनची कमान आहे आणि हे इथे हॉटेल होतं. हा जो समोरचा परिसर आहे हा टॅक्सी स्टँड आहे,
आणि मग समोर रोड वगैरे. पण हे स्टेशनला लागून हॉटेल असणं आणि इथे जी स्वच्छता आणि जे काही रूप दिसतंय ते डिप्टो तसंच. आता आपण टॅक्सी पर्यंत आलो होतो. अशाच टॅक्सी सगळ्या टॅक्सी एका प्रकार, त्यामुळे चॉईस नव्हतो की मी या गाडीत बसेन का त्या गाडीत बसेन. दुसऱ्या हॉटेलचा मी उल्लेख नाही केला. जसं मगाशी म्हटलं की ठाण्याला याची मात्र म्हटलं तर दादरला इनागे म्हणता येईल जर चिबा म्हणजे व्हीटी असेल तर. तर अशा मोठ्या याच्यामध्ये अपार्टमेंटच्या खाली हॉटेल होतं आणि मागे जवळजवळ 15-20 मल्टी स्टोरी बिल्डिंग होत्या याला धरून. तर अशा प्रकारचं हॉटेल होतं ते. हॉटेल कसं होतं, 8 टेबल्स 8 चौक 32 खुर्च्या. एक लक्षात घ्या, माझ्याकडे जवळजवळ 550-600 फोटो होते पण ते 2005-06 पावसामध्ये त्याचा एक मस्तपैकी गठ्ठा झाला केक. तो विषय वेगळा आहे. असंच खूप काचेच्या पलीकडे हॉटेलचा विषय डिस्क्रिप्शनने आपण नंतर बघणार आहोत. पण साधारण हॉटेलचा प्रकार अशी आपली दोन हॉटेल्स होती, एक याची मताला आणि निघाताला. ही दिसली आमची ताई. ही हॉटेलमध्ये दर आठवड्याला यायची आणि एक 30-35 सामोसे घेऊन जायची. जपानमध्ये ना आपण सामोसा म्हणतो ना तसा प्रकार आहे, जो गोडूस असतो त्याला गोईचा म्हणतात आणि आपल्या समोसाला इंडियन गोईचा म्हणायचे. आणि ती आल्यानंतर सांगायची की मला, मी दुपारी येते 1:30 मला इंडियन गोईचा देऊ. पण त्याच वेळेला मला सांगायला आवडेल की सायकल पण बघून ठेवा. मी आताच सांगतो, मी नेहमी माझ्या वक्तव्यात म्हणतो की सगळ्या देशातली आई तीच आहे, वडील तीच आहेत, मुलं तीच आहेत. तर जपानमध्ये सायकलवरून 3 मुलांना घेऊन नेहमी नियमितपणे घेऊन जाणारी आई मी बघितली. जपानमध्ये आपल्याला मोटरसायकल किंवा 2-व्हीलर मोटरेबल दिसत नाही, फक्त ट्रेन, कार, विमान आणि सायकल. त्यामुळे एकाकडे कार असेल तर सायकल असते, 2-व्हीलर कोणाही कडे नाही. समजा 1,000 वाहनं पास झाली तर कदाचित दुर्मिळ तुम्हाला एखादं 2-व्हीलर दिसू शकते मोटरसायकल. हा फोटो चक्कर न येता बघा. टोकियो स्टेशनला रेल्वेच्या 34 लाईन्स. लाईन्स म्हणजे काय? हार्बर लाईन, सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन. आपल्याकडे वडाळ्याला मोनो रेल आहे, घाटकोपरला मेट्रो आहे. अशा सगळ्या प्रकारच्या ट्रेन्स एका स्टेशनला टोकियोला 34 लाईन्स होत्या. आणि निळ्या रंगाच्या 4 लाईन आपल्याला इथे दिसत आहे की इथे डार्क निळा आहे, त्याच्यापेक्षा कमी निळा. मग ते लाल रंगाच्या 4 शेड्स आणि त्या शेडचा कलर म्हणजे जो कार्डावर असायचा तोच तिथे बोर्डवर असायचा आणि तोच गाडीला असायचा. म्हणजे ज्याला रंग कळला तो कधीच, जरी जपानीज भाषा कळली नाही तरी ट्रेन चुकीची घेणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा मला सांगितलं होतं की 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरच्या स्क्वेअर मध्ये टोकियो स्टेशन आहे आणि त्याला असेच 5-6 मजले आहेत. म्हणजे 34 पैकी कोणती लाईन कुठच्या मजल्यावर आहे, पण 1 किलोमीटरमध्ये अशा 3 लाईन्स येऊ शकतात एकाच मजल्यावर. आणि हे सगळं ते जाळ आहे. त्यामुळे आपण हा फोटो बघतो आहोत. हा रेल्वे बद्दल पण आपण नंतर बोलणार आहोत. या बुलेट ट्रेन्स, आपल्याकडे बुलेट ट्रेन सुरू व्हायची आहे. पण जसं म्हटल्याप्रमाणे लॉंग जर्नीसाठी बुलेट ट्रेन्स ह्या आपल्या मेट्रो सारख्या ट्रेन्स अगणित
तीन डब्यांची चार डब्यांची पाच डब्यांची फ्रिक्वेन्सी प्रमाणे दर दोन तीन मिनिटांनी येणारी ट्रेन. उभं राहिलं ना तर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला मागोमाग दुसरी ट्रेन दिसली पाहिजे. यालाही मोनोरेल म्हणतात, पण ही अशी उलटी ताणलेली असते, उलटी चालते. आपल्याकडे सुलटी जाणारी मोनोरेल आहे, ती पुढच्या चित्रात आहे, जी वडाळ्याला वडाळा ते हार्बर त्या साईडला चालते. पण ही उलटी जाणारी रेल आहे ना, तर ह्याची एक गंमत बघा की ही ह्याचं स्ट्रक्चर इतकं उंच असायला पाहिजे, कारण हा खालचा भाग दिसतोय हा ट्रेनचा, हा दरवाजा आहे. त्यामुळे आपण ट्रेनमधून उतरणार ना तेव्हा ट्रेनच्या खालच्या लेवलला प्लॅटफॉर्म असणार, आणि तो प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड आहे, खालून ट्रॅफिक जातोय, म्हणजे तो किती उंच असायला पाहिजे. पण हे कसं वाटतं की उलट्या ट्रेनमध्ये आपण खालच्या प्लॅटफॉर्मवर येतो आणि ती ट्रेन अशी वलती टांगलेली पुढे जाते, आणि हे मला इनागेच्या जवळपास बघायला मिळालं, म्हणजे चिबामध्ये. ही आपल्याकडे या मोनोरेल आहेतच. हा एक साधारण डिसिप्लिनचा भाग आहे रेल्वेमध्ये, म्हणजे टोकियो सारख्या ठिकाणी जेव्हा खूप गर्दी, म्हणजे टोकियोची गर्दी मी तुम्हाला दाखवतो, ही दिसली तुम्हाला, 90% लोक सुटतात कारण थंडीमुळे, तर एवढ्या गर्दीमध्ये पण लोक लाईनीत उभे राहणार आणि नंतरची ट्रेन पकडणार, म्हणजे सगळी लोक आज जात नव्हती. आपण आता हे ट्रेनच जे जाळं आपण एकंदरीत बघितलं, तर जिथे एका स्टेशनला टोकियो सारख्या ठिकाणी जर 34 लाईन्स असतील तर ट्रेनचं जाळं फार मजबूतीने पसरलेलं आहे. म्हणजे जपानमध्ये कुठेही जायचं असेल तर दुसऱ्या वाहनाचा विचार करायला नको, इतकं ते सोपं आहे. आणि म्हणून हा ट्रेनचा काय प्रकार आणि कसं जाळं आहे, आणि हे आपल्याला प्रत्येक रोड वरून जसे आता आपल्या मेट्रो जाणार आहेत त्याप्रमाणे या सगळ्या एलिव्हेटेड ट्रॅक्स जाणार आहेत, म्हणजे आहेत तिकडे. हा शिस्तीचा भाग सांगितला, याच्यावर पण आपण नंतर येणार आहे. फोटो बघून ठेवा की जॅपनीज व्यक्ती कारमध्ये आपल्या ट्रेनमध्ये काय काय करते. आपल्याकडे त्याची लागण लागलेली आहे. आता हा गर्दीचा फोटो दाखवला टोकियोमध्ये. आता हे म्हणाल एक साधं पेमेंट व्हाउचर आहे, हे का दाखवत आहेत का म्हणून, तर हे सगळ्याच ठिकाणी आहे ना, की कोणाला पे केले त्याचं नाव, पर्टिक्युलर्स, अमाऊंट, आणि खाली अमाऊंट वर्ड मध्ये आणि बिंग द अमाऊंट कशासाठी हे परत डिस्क्रिप्शन. जपानमध्ये कोणताही कोर्टाचा पेपर होत नाही, स्टॅम्प पेपर नाही, डॉक्युमेंट नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही. आता आमचे दोन हॉटेल्स होते, दोन ठिकाणी बंगलो होते, त्याच्यानंतर मोठा एक कारचा वर्कशॉप होता, मोठा म्हणजे खूप मोठा, 7,000 फुटाचा. तर जितके व्यवहार केले ते हे एवढ्या एका कागदावर केले, आणि तिथे सहीचा भाग असतो, पण जपानमध्ये सही हा प्रकार हा स्टॅम्प आहे, एक छोटा रबर स्टॅम्प, त्या हाताच्या बोटासकट घेतलाय, कारण स्टॅम्प केवढा आहे ते कळावा म्हणून. आपल्या बोटापेक्षा ही लहान ते गोल स्टॅम्प आहे, त्याला हंको म्हणतात जपानमध्ये. आणि हा प्रत्येकाच्या नावाचा मिळतो, म्हणजे मी गेलो तर मी रवींद्र नावाचा हंको दे तर रवींद्र नावाचा हंको मिळेल, आणि एखादा विचित्र नाव असेल तर बनवून मिळेल, पण हा स्टॅम्प आहे. आणि हा जो मगाशी आपण चिठ्ठी बघितली
इथे हा फक्त लावायचा आहे आपला हंको आणि हा कागद पैसे देणाऱ्याच्या हातात राहणार. म्हणजे सॉरी आता मला कोण समजा जागा देणार आहे तर हा कागद जागा देणाऱ्याच्या हातात राहणार आहे ऍज अ एव्हिडन्स डे आणि काय अमाऊंट लिहिलेली आहे ती. डिपॉझिट असेल तर डिपॉझिट, भाडं असेल तर भाडं. एखादा देश प्रगती करतो, ब्रिटिशर्सने कदाचित आपल्याला एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये सोडलंय. मध्यंतरी एक पोस्ट होती व्हॉट्सअपवर, पोच पावती घे बाई, आजोबा नातीला सांगतो. हे पोच म्हणजे काय? कुठेही पत्र दिलं तर त्याच्या कॉपीवर एक्नॉलेजमेंट यायची, मनी ऑर्डरने पैसे पाठवलं तर पोहोचल्याची पोच यायची सहीची. आणि आता हळूहळू कॉम्प्युटरायझेशन आणि या ईच्या इलेक्ट्रॉनिक कामकाजात आपण कुठे पोच घेतो? आपल्याकडे आता बिलही नाही आहेत कशाची, आम्ही पे करतो आलं की. आम्ही प्रिंट घेऊन पंच करून पेड म्हणून ठेवत नाही. तर हा प्रकार, हा आता आपल्याकडे जो इझी झालेला आहे, हा खूप इझी या देशात होता. हा या देशात इतका इझी का होता? कारण एकानी दुसऱ्याला फसवून हा विचार पण नाही, फसवत नव्हते म्हणणं लांब राहिलं, त्याच्यासाठी आपण पुढे येणार आहोत. एक भाजीवाली पालेभाजी विकत होती, आपली दोन हॉटेल्स होती, त्याचा परचेस सगळा मोठ्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून व्हायचा. एक भाजीवाली भाजी विकत होती, तिच्याकडे काहीतरी पालकच्या दोन जुड्या घेतला 80 सेंट 80 येन. तिने एक छोट मशीन होत आपल्या हातात राहील एवढं, त्याच्यात दोनदा ते असं केलं तर 80 येन अधिक 8 येन 88 येनच मला पावती दिली. 8 येन हा टॅक्स झाला. किती सोपं टॅक्सेशन बघा, 10% टॅक्सेशन, 40 ला 4 येन. आपल्याला याच्यातून एवढंच बघायचं आहे, डॉक्युमेंटेशन टॅक्सेशन. जपानने प्रगती केली पण कदाचित या गोष्टींचा त्याच्यात खूप भाग असू शकतो. रस्त्यांची काम पटेल का हो की रस्त्याच्या बाजूला लावलेली लादी, त्याच्यानंतर असलेल्या गटाराच्या वरती लावलेली जाळी, ह्याच्यामध्ये 1 मिलीमीटरचा पण फरक नाही, म्हणजे सेंटीमीटरचा 10वा भाग. आणि हे प्रत्यक्ष बघायचो मी, खूप एन्जॉय कराय. आता जे काम करतायत अशा प्रकारचं काम असायचं, म्हणजे रस्त्याच्या कडेला क्रॉसिंगच्या इकडे छोटे छोटे जसे आपल्याकडे स्टीलचे हे लावतात, ते लावताना खाली बरोबर 8 इंच बाय 8 इंचाचा उभा खड्डा करायचा. किती तो पण एमएम मध्ये, आपला सेंटीमीटर खड्डा केला की त्याचा फोटो काढायचा, याच्यावर गेज ठेवून त्याच्यानंतर आतमध्ये रोवायचा जो काही खांब आहे स्टेनलेस स्टीलचा, तो मध्यभागी उभा करायचा. तो मध्यभागी आहे हे दोन्ही बाजूनी मेजरमेंट ठेवून एक फोटो काढायचा, त्याच्यानंतर त्याच्यात माल भरायचा. फोटो म्हणजे फोटो काढायला तो कॅमेरा आणायला कुठे जायचं नाही, गळ्यातच बांधलेला असायचा तो, फक्त असं करायचा आणि क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्यात सिमेंट भरलं की ती सिमेंटची लेवल रस्त्याच्या लेवलला एकदम ऍक्युरेट आहे हे बघ करायचं आणि फोटो काढायचा. हा आता रस्त्याची कामं जर अशा प्रकारे होत असतील तर घरांची किंवा इतर कामं कशी होत असतील याच्याबद्दल आपल्याला बोलायलाच नको. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चोरी, शॉर्टकट, काम चोरी हा कुठे दिसायचाच नाही, आत नाही, बाहेर नाही, पब्लिक सेक्टरमध्ये नाही, कुठेही नाही. हा जो रस्त्याचा प्रकार आहे ना, हा रस्ता बनता बनता व्हायचा,
आमच्याकडे रस्ता बनतो 2 महिन्यानंतर त्याला पट्टे काढले जातात. आमच्याकडे म्हणजे मी आपल्या देशाला कमी मानत नाहीये, आता आपल्या देशात खूप प्रगती होते आहे, पण इथे सगळं हातासरशी. जसं ते फोटो काढण्याचं मगाशी सांगितलं तसंच रस्ता झाला की आता हा भाग आहे ना रस्त्याचा, कारण इथे बघा एक लक्षात येईल तुम्हाला की डावीकडून चालणाराच ट्राफिक जपानला आहे आपल्यासारखा, बाकी ब्रिटिश अमेरिकन किंवा काही देशामध्ये ट्राफिक उलटा चालतो. आणि रस्त्याला हा इथून गाड्या इथे येणार ह्या डेंजर साठी ह्या 3 समान ट्रॅकला काही पार्ट रेडिश केलेला आहे आणि ते छोटे छोटे दगड म्हणा किंवा असं हार्ड सरफेस वरती असून की गाडी कंट्रोल मध्ये राहण्यासाठी. मी खूप लकी होतो, 3 वेळेला माझ्या हातात ड्रायव्हिंग लायसन्स होत आणि दररोज साधारण 100 किलोमीटर ड्रायव्हिंग व्हायचं, म्हणजे दोन्ही हॉटेल्सना जाणं, त्याच्यानंतर त्याचा परचेस करायला डिपार्टमेंटल स्टोर्सना जाणं आणि मध्ये वेळ मिळाला तर फिरणं. त्यामुळे मी जपान खूप एन्जॉय केलेलं आहे आणि इथे आपल्याकडे कसं आहे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जातं. आणि पण जर मी उद्या ठरवलं असतं की जपानमध्ये मी ड्रायव्हिंग टेस्ट देईन आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवीन तर ते एक आपलं ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्सची डिग्री घेण्या इतकं अशा प्रकारचं असतं. पुढे बोलताना मी काही गोष्टी सांगेन. हा बघा डावीकडून जाणारा का, तर आपण म्हणू ठीक आहे ना, छान आहे ना, एवढे रुंद छान रस्ते जपानमध्ये म्हणून सगळं त्यांचं ठाक ठीक चालतं. रस्त्याच्या कुठच्याही बाजूला तुम्हाला गाडी पार्क आहे, मोटरसायकल पार्क आहे, सायकल पार्क आहेत, लोक चालतायत दिसणार नाही. सुबत्त आहे म्हणून नाही, शिस्त आहे म्हणून, कारण या शिस्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर हा फोटो बघा. जपान मधले गावागावातले कोणतेही रस्ते रुंद नाही, हा तरी खूप रुंद रस्ता आहे, याच्यापेक्षा अर्ध्या मापाचे रस्ते सगळ्या ठिकाणी आहेत. पण हा रस्ता इकडे घेण्यामागचा उद्देश आहे की डावीकडे आपल्याला हा जो 1.5 फुटावरचा पट्टा दिसतोय आणि उजवीकडे या पट्ट्याच्या आतमध्येच माणसांनी चालायचं किंवा सायकल चालवायचं. या पट्ट्याच्या बाहेर तुमचा पाय आला की मागची गाडी थांबली पाहिजे, सायकल आली तरी मागची गाडी थांबली पाहिजे. हा खूप रुंद रस्ता आहे लक्षात घ्या. जपानमध्ये रस्त्यांचा जर माप घेतलं तर माझ्या मते 80% आतले रोड नॅरो आहेत, 20% हायवे असतील, परंतु कुठच्याही रस्त्याला साईडला काहीही उभं नसतं, काही रस्त्यात नाही मिळणार. चालणारा माणूस, सायकलवाला आणि वाहन एवढं सोडून काही नसणार, नॉट इवन अ पार्किंग. मोठ्या गाड्या आहेत बलाढ्य जपानमध्ये, त्याचे काही मॅन्युफॅक्चरर्स आपण पुढे बघणार आहोत, आणि छोट्या गाड्या बऱ्याच प्रमाणात आहेत. 2 माणसांची गाडी, 1 माणसाची गाडी, असंख्य फोटो होते. कारण मी कार लवर आहे, मी ड्रायव्हिंग आवडतं, त्यामुळे माझ्याकडे छोट्या गाड्यांचे असंख्य फोटो होते. हे बघून घ्या, काही हे मार्क आपल्याला माहिती आहेत जे आपण इकडे गाड्या बघतो. टोयोटो आहे, निसान आहे, अॅक्युरा आहे, लेक्सस आहे, सुबारो आहे, त्याच्यानंतर मध्ये मझ्दा आहे, हे लाल त्रिकोण आहे, ते मित्सुबिशी आहे, होंडा आहे, हे सगळ्या गाड्या आपण बघत असतो. आपण आता ट्राफिक मधून घरांकडे आलो. तुम्हाला पटेल का हो या घराचा जो समोरचा दरवाजा, उजवीकडची खिडकी तुम्हाला दिसते ना, ही रात्रभर अशीच असते. असं नाही की ग्रील ओढून घेतलं, लाकडाचे दरवाजे लावले. जपानमध्ये खिडकीला 5 लेयर आहेत खरे,
पण पाचवी लहर लावून जर एक गुद्दा मारला तर पाचवी लहर मधून आपला हात पुढे जाऊ शकतो. एक लेअर असेल ट्रान्सपरंट, एक लेअर असेल बाहेरच्यानं आतलं दिसू नये म्हणून दुधी, एक कर्टन टाईप असेल, ग्रील नाही, खिडकी नाही म्हणजे खिडकीला दरवाजा नाही. मी जपान -10 मध्ये दोनदा राहिलोय, त्यामुळे ह्या थंडीत पण लाकडी घरं आणि हे जे 5-4 लेयर आहेत ते इतकं प्रोटेक्शन देतं थंडीपासून. एवढं सगळं असून पण खाली हीटर मॅट पाहिजे आणि अंगावर 2 हीटर चालू पाहिजेत केरोसिनचे, ते पुढे सॅम्पलला आपण चित्रात बघणार आहोत. आणि काही घरांच्या तुम्हाला खिडक्या दाखवतो पण आपल्याला कुठेही बंदिस्त खिडक्या नाही दिसणार. हे मॅट आहे जे थंडीमध्ये खाली पसरलेलं असतं, ह्याच्यावर काहीतरी आच्छादलं की खालून आपल्याला झोपेमध्ये मेट्रेसेस मधून हीट मिळते. आणि असे हीटर्स म्हणजे मला आठवतंय की मी झोपायचं तेव्हा अंगाखाली तो मॅट आणि 2 बाजूला 2 हे केरोसिनचे हीटर्स, ते मागच्या केरोसिनच्या 20 लिटरच्या टाकी सकट फोटो आहे आपल्याकडे. आता जे आपण म्हणतोय की हे युक्रेन आणि रशिया वॉर मध्ये जे थंड प्रदेशातले युरोपियन कंट्रीजना जो त्रास होणार आहे, तो हा सगळा हे हा सगळा पॉवरचा गेम आहे. गॅस, केरोसिन, इलेक्ट्रिसिटी, पॉवरचा काय संडासच पॉट आज आपल्या ग्रुपवर पण कोणीतरी दाखवलं होतं, पण हे मी वेगळ्या पर्पजसाठी दाखव. ह्याच्यात काय दिसतंय आपल्याला बघा, -10 degree लक्षात घ्या. तुम्ही आपल्या संडासच्या पोर्सिलिनच्या पॉटवर बसू शकत नाही, प्लेन प्लास्टिकच्या पॉटवर पण नाही बसू शकत, -10 degree. तर हे बाजूला जे इलेक्ट्रॉनिक गॅझेट दिसतंय बटनवालं, ते ठरवतं की तुम्ही ज्या सीटवर बसणार त्याचं टेम्परेचर तुम्हाला किती पाहिजे. त्याच्यानंतर जी आतून फवारणी येईल पाण्याची, जेट म्हणतो आपण केला, त्या पाण्याचं टेम्परेचर किती पाहिजे वगैरे वगैरे. हा एवढा कंट्रोल पॅनल बघा वरती आहे, तो सगळा तो मॉनिटर करायला लागतो. आणि त्या पाण्याच्या टेम्परेचर ची सवय पाहिजे आपल्याला, ते टेम्परेचर नेहमीच आपल्याला किती लागतं ते माहिती पाहिजे, नाहीतर काहीही गोंधळ पण होऊ शकतो. मी एकंदर 2 घरांमध्ये राहिलो. एक घर होतं, आता ही रेल्वे लाईन आपल्याला दिसते, त्याच्या पुढे उजवीकडचं दुसरं घर समजा, हा ऍक्च्युअली त्या घराचा फोटो नाहीये पण अगदी तेच. आणि त्या घराच्या पलीकडे तेवढंच एक अंगण ज्याच्यात कार पार्क वगैरे व्हायची, अगदी रोडच्या समोर. हे घर केव्हा होतं, जेव्हा आमची 2 हॉटेल्स होती, कारण पुढे आपल्याला ना तुमच्याकडे मिक्सिंग व्हायला नको. या ही घर होतं, दोन्ही याची मातालाच होती, त्यामुळे हॉटेल असतानाच घर. आणि जिथून आपण फोटो काढलाय ना, तिथे डावीकडे एक ना 7-Eleven म्हणजे युटिलिटी शॉप होत. त्याच्यात काय काय मिळतं ते आपण नंतर बघणार आहोत, पण रोज रात्री -10 degree रेल्वे लाईन क्रॉस करून येऊन आईस्क्रीम खाणे हा माझा दररोजचा उद्योग होता. आईस्क्रीम म्हटलं तर उष्ण असतं लक्षात घ्या, वरतून तरी हा बर्फ आहे ना, बर्फाला बर्फ उष्ण असतो असं म्हणतात. मी खायचो हे खरं आणि मला तो बाधायचा नाही हे पण खरं. दुसरं जे घर होतं आमचे हॉटेल्स झाल्यानंतर, कारण मूळ जे माझे मित्र हे कारच्या धंद्यात, त्यामुळे त्याच याची माताला जरा अगोदरच रेल्वे स्टेशनला लागून होत पण जरा लांब, एक 4-5 kilometer वर एक गॅरेज होत. आता हे गॅरेज का दाखवलंय तुम्हाला, गॅरेजची लांबी रुंदी एवढी होती, एवढ्या गाड्या नव्हत्या, आतमध्ये 7-8 गाड्या असायच्या, पण एवढं भव्य गॅरेज.
आणि त्या गॅरेजच्या बाहेर म्हणजे इथून डावीकडे तेवढंच एक ओपन स्पेस होती बाहेर काही मशिनरी आणायला वगैरे, आणि त्याच्या पलीकडे राहण्याचं ठिकाण होतं. तो एक अशा प्रकारचा बंगला होता समोर. आणि दोन्ही ठिकाणी मी -10 राहिलेला आहे. टेम्परेचर लक्षात राहणं हा गुण आहे थंड प्रदेशातला, की आपण आज टेम्परेचर किती ह्याच्यावर काम करतो. आणि ह्या -10 माझ्याकडे जो अनुभव आहे, जगात इंडियन म्हटले तर कमीत कमी फक्त 50-60 लोकांकडे आहे जपानच्या एअरपोर्टचा. आता तुम्हाला गॅरेज आणि घर दाखवलं ना, त्याच्या जवळपास असे फील्ड पण होती. म्हणजे जपानमध्ये फार मोठी लांब लांब फील्ड बघायला मिळतात, पण अशी जवळपास पण फील्ड होती ज्याच्यात काम करताना आपल्याला तिकडचा प्रगत शेतकरी दिसाय. मग अशी तुम्हाला म्हटलं मी की जपानमधला माझा एअरपोर्टचा अनुभव कमीत कमी जास्तीत जास्त फक्त 50-60 लोकांना, पण तेवढे पण नाही 30-40 लोकांना मिळाले. मी का सांगू शकतो, तर ज्या दिवशी माझं येण्याचं होतं जानेवारी 5 वगैरे असावा 2, त्यावेळेला ना रात्री खूप बर्फ पडत. सकाळी 10 फ्लाईट होतं, 8 निघायचं होतं, 7 आम्ही उठलो आणि पहिलं बघतो तर ढोपरभर बर्फ. आणि हे आता गाडीवर काहीच दिसत नाहीये, कदाचित यांनी सगळा काढला असेल. 1 फुटाचा बर्फाचा थर गाडीवर. आता हा बर्फ कसा वितळवतात, तर पूर्वी आपण स्टो रिपेअर वाल्याकडे जाऊन त्यांचा एक बर्न स्टो बघायचो, ज्याने ते वेल्डिंग करायचे, जो इंडस्ट्रीला वापरला जातो असं चोच असल्यासारखा, की त्याच्यातून असं फ्रुर म्हणून फायर बाहेर येत असतं, तर असे स्टो इकडे वापरले जातात बर्फ काढायला. आणि असा आम्ही बर्फ काढला आणि जेमतेम गाडी कशीही त्या बर्फावरून घसरत घसरत रोडपर्यंत आणली, तर रोडवर डोझर सारख्या युनिटने बर्फ क्लीन करण्याचं काम चालू. आणि आम्ही कसे बसे 8:30-9 दरम्यान एअरपोर्टला पोहोचलो. लांब नव्हतं एअरपोर्ट. एअरपोर्टची आठवण आली म्हणून सांगतो, याची माताच्या बाहेर खुर्ची टाकून बसल्यानंतर एअरपोर्टच्या दिशेने जाणारी एका रेषेतली 7 विमानं मला दिसायची. किती दुर्मिळ आहे बघा हे अनुभव म्हणून मी शेअर करतोय. आणि मला प्रश्न पडायचा की हे 7 आणि 7 गेलं ना, पहिलं लांब गेलं की मागे आणखी 2 दिसायची, आणि ही संध्याकाळची दिसायची. त्याला कारण असं होतं की जपानचा एअरपोर्ट रात्री 8 ते 8 बंद असायचा. आणि मुख्य कारण म्हणजे शहरात राहणाऱ्यांना आवाजाचं पोल्युशन होऊ नये. विचार करायला लावतो, आणि आमच्याकडची 90% विमानं रात्री लँड होतात. मी आमचं कमी आणि त्यांचं मोठं हे सांगण्याचा उद्देश नाहीये. आपण प्रगत होण्याच्या दिशेने तेव्हा होतो, आता आपण प्रगत होतो, वी विल बी द टॉपर्स, पण आपली जनसंख्या आणि आमच्याकडचे तेव्हाचे मोठे एअरपोर्ट हा त्यातला फरक होता. 7 विमानं, मग मला प्रश्न पडायचा की हे कसं काय मॅनेज करतात. म्हणजे आभाळात तुम्ही बघा तर 7 विमानं एका मागोमाग एक दिसत आहेत आणि त्या एअरपोर्टच्या दिशेने. आता हे मग मला प्रश्न पडल्यानंतर मी एकदा ना तो मध्ये लाईटचा खांब मध्ये धरून ह्या 7 विमानांचा एकमेकांच्या मधला टाइम काउंट केला, तो बरोबर 7 सेकंदाचा होता, 1 मिनिट. म्हणजे 7 विमान पहिल्या विमानापर्यंत यायला 7 मिनिट लागत. तर असा तो एअरपोर्ट. हा किस्सा का सांगितला नंतर सांगताना राहू नये. आणि आम्ही एअरपोर्टला गेलो खरं. एअरपोर्टला डिक्लेअर करण्यात आलं
की काल रात्री अतिवृष्टी झालेली आहे ह्याची बर्फाची, ही 30 वर्षातून प्रथम झाली आहे आणि 100 विमानं उडणार आहेत आज आणि प्रत्येक विमानावर 5 टन बर्फ आहे. एक विमान स्वच्छ करायला आम्हाला साधारण 45 मिनिट एका मशीनला लागतायत. आमच्याकडे 3 मशीन आहेत, म्हणजे एक मशीन 3 मिनिटाला 4 विमान स्वच्छ करणार, तर 3 मशीन 3 मिनिटाला 12 विमान स्वच्छ कर. त्यामुळे 100 विमानं उडवायची आहेत सकाळपासून. हा तो एअरपोर्ट निघाता. आपण विमानावरून पुढे जातो. बरं, तिकडची किस्सा सांगतोच तुम्हाला. रात काय झालं, एअरपोर्टवर गेलो आणि त्यांनी एकेका विमानाची अनाउन्समेंट केली आणि त्याच्यात येतानाच माझं एअर इंडियाचं विमान होतं. त्यांनी सांगितलं पॅसेंजर्स फ्लाइंग टू मुंबई बाय एअर इंडिया, तुमचं विमान अनिश्चित वेळासाठी उड्डाण थांबवलेलं आहे आणि त्याची अनाउन्समेंट आता करता येत नाही. आणि हे आम्ही पॅसेंजर ना 30-35 होतो आणि या अनाउन्समेंट झाल्यानंतर आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ यायला लागलो. अखंड एअरपोर्ट मधले इंडियन त्या विमानाने फ्लाय करणारे एकत्र होतो पिकनिक सारखे. त्याच्यात यंगस्टर सगळे होते, माझ्या मते सगळ्यात ज्येष्ठ मीच होतो कारण मला ते अंकल अंकल म्हणत होते. आणि हे यंगस्टर सगळे आयटी मधले होते, त्यांच्याकडे सॅटेलाइट इंटरनेट सॅटेलाइट फोन्स, म्हणजे माझ्यासाठी मोठी मेजवानी होती, लोकांसाठी ते संकट होत. असं करत करत विमान खाली दिसत होते बाहेर. आता हा सीन सीन एवढाच महत्वाचा आहे. इथे तुम्हाला एक छोटं युनिट जर काळं दिसत असेल तर त्याच्यातून पण स्प्रे करून तो बर्फ काढण्याचं काम चालू आहे. आणि असा बर्फ त्यांना दोन्ही पंखांवरचा, मागच्या पंखांवरून आणि वरच्या बॉडीवरचा पूर्ण काढायला. 5 टन बर्फ, आणि हा बर्फ पडताना पण मस्त दिसत होतो एअरपोर्ट. म्हणून मी म्हणतो की तो अनुभव फार दुर्मिळ होता. आता साधारण 4:15 वाजता अनाउन्समेंट झाली, पॅसेंजर्स फ्लाइंग टू मुंबई बाय एअर इंडिया फ्लाईट. आम्ही सगळ्यांनी बॅगा जवळ केल्या. प्रोसीड फॉर युअर क्लिअरन्स, जागांनी बॅगा जवळ केल्या. लगेच अनाउन्समेंट आली पुढच्या मिनिटाला, सॉरी पॅसेंजर्स टू इंडिया बाय एअर इंडिया आर नॉट फ्लाइंग नाऊ, युअर एअर इंडिया क्रू हॅज रिफ्यूज टू फ्लाय. आमच्या देशाचा एक वाईट गुण, अखंड लोकांसमोर साजरा झाला की एअर इंडियाच्या क्रूने त्यांचे फ्लाइंग आवर संपले म्हणून हे विमानाचं उड्डाण करण्याचं नाकारलेलं आहे. जेव्हा टाटानी एअर इंडिया घेतली, वाईट वाटतंय जर कोण एअर इंडियाच्या संबंधित जुना मनुष्य ऐकत असेल तर, पण मला त्रास व्हायचा एअर इंडियातून जाताना, कारण एअर इंडियाचा स्टाफ आपल्याच स्टाफ मेंबर्सना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्लेस करण्यामध्येच गुंतलेला असायचा. आणि असं म्हटल्यानंतर सगळे नाराज झाले. आणि ही अनाउन्समेंट फक्त एकाच व्यक्तीसाठी होती, एकाच विमानासाठी होती. सगळी विमानं उडली, रात्र झाली. रात्र झाल्यानंतर विमानतळावर गर्दी वाढायला लागली. त्या दिवशी एक्सेप्शन होतं की रात्री 8 वाजता विमानतळ बंद नाही. पण आश्चर्याची गोष्ट, विमानतळावरच्या
दुकानांमध्ये पाणी खाद्यपदार्थ मुबलक मिळतो. लक्षात घ्या, गावामध्ये -10 degrees आहे, 30 वर्षातली पहिली हिमवृष्टी आहे, पण कोणताही सप्लाय कमी पडला नाही. रात्री अशी अनाउन्समेंट झाली की साधारण 10,000-15,000 पॅसेंजर विमानतळावर आहेत. आणि रशियातली लोक काय करायचं, जेव्हा इथे -10 तेव्हा रशियामध्ये -50-60 चालायचं, तर रशियातली लोक विमानाने येऊन या विमानतळावर थांबली, कारण ते काही पुढे जाऊ शकत नव्हती शहरामध्ये. आणि ही सगळी गर्दी होती जी, त्याच्यात रशियन्स खूप होते आणि सगळ्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरत होत्या. आता आमचे सॅटेलाइट फोनवाले वगैरे जे काही तिकडे मित्रमंडळी जमा झाली होती, नवीन मित्रमंडळी झाली होती, त्यांनी सगळ्यांनी सर्च केला की ही न्यूज कुठे मिळते बघू. मला ही पण एक आनंदाची गोष्ट आहे की जपानने, जपानच्या कुठच्या माध्यमाने 30 वर्षातून घडलेला हा प्रसंग कोणापर्यंत पोहोचायला दिला नाही. म्हणजे आपल्या देशाचा कमीपणा नाचक की कोणापर्यंत पोहोचणार नाही. हल्लीच जेव्हा एक जपानमध्ये स्फोट झाला होता त्यांच्या युनिटवर, तेव्हा पण मी म्हटलं होतं की ही न्यूज कमीत कमी येणार, आणि 3 महिन्यात जपान तिकडचा पूर्ववत झाला होता. त्यांच्या अणुभट्टीचे स्फोट झाले होते, खूप मोठा झाला होता हे काही 4-5 वर्षात, 2-3 वर्षातली गोष्ट आहे. तर जपानला आपलं नाही, आपलं मायनस आहे ते लोकांपर्यंत नेण्यात इंटरेस्ट नाही. तर असं करत करत दुसऱ्या दिवशी 12 वाजता फ्लाईट उडालं, 26 तास आणि अगोदरचा 1 तास, 27 तास मी हा जो एअरपोर्ट आहे तो एन्जॉय केला. आणि म्हणून मी म्हणतो की हा अनुभव सर्वसाधारण माणसाने मिळणार नाही. इथून आपण पुढे जाऊया. कचऱ्याच्या ठिकाणी आलो होता. आम्हाला ओला कचरा आणि सुका कचरा आत्ता माहिती आहे, जो मी सिंगापूरमध्ये 89 मध्ये बघितला. तिथे कचऱ्याचे असंख्य प्रकार, आपण हे चित्र बघूयात आणि मग एक पुढचं चित्र बघूया. काय वाटतंय? आता हे कचऱ्याचे प्रकार म्हणजे असं की आमचं जेव्हा निघाताला हॉटेल होत तेव्हा रात्री 10:30 त्या मागे म्हटलं ना खूप अपार्टमेंट्स होत्या, त्यातला एक मनुष्य आला, सॉरी म्हणाला. आता आमच्या कुकनं जपनीस येत होत, त्यांनी कुकला सांगितलं की आज आपल्या काचेच्या बाटल्या, काचेचं जे कचरा टाकतो त्याच्यात हिरव्या बाटल्या आहेत, आज पांढऱ्या बाटल्यांचा दिवस आहे, ही चूक कोणीतरी नॉन जपनीसने केली असणार असा अंदाज केलाय मी. आणि आपल्या ह्या सगळ्या काय 2000 टेनामेंट्स आणि खालच्या दुकानामध्ये तुम्हीच आहात जे फॉरिनर्स आहात, तर ही चूक जर चुकून तुमच्याकडून झाली असेल तर ती रेक्टिफाय करा. हे सांगायला तो मनुष्य कुठेतरी 5-6 बिल्डिंग पुढे राहणारा, कारण तो कचऱ्याचं ठिकाण लांब होत, चालत जायला 1-2-3 मिनिटं लागायची. आणि तो मीच होतो चुकून काचेच्या हिरव्या बाटल्या त्या दिवशी टाक. म्हणजे काचेच्या लाल बाटल्या वेगळ्या, पांढऱ्या वेगळ्या, हिरव्या वेगळ्या, आणि त्याचे दिवस ठरलेले. आता तर आता तुम्हाला पटेल की हे एवढे चौकोन का आहेत. ते लाकूड वेगळं, प्लास्टिक वेगळं, इलेक्ट्रॉनिक वेगळं, ग्रेट. आता आपण घरांवर येऊया. आता इथे पण तुम्हाला कुठेही ग्रिल मिळणार नाही. दरवाजे बघा, हे पडदे आहेत, हँगिंग आहेत, हे पडदे आहेत, हँगिंग आहेत. सिक्युरिटीची गरज नाही. बघा, बघा, आता हे चौकोनी दिसत आहेत ना, हे त्या ट्रान्सपरंट प्लास्टिकला किंवा दुधी प्लास्टिकला बॉन्डिंग म्हणून
रिबिनी आहेत त्या शिवलिंग. ग्रील नाही मिळणार, हा पडदा आहे आणि मागचे ते दुधी हे इथे आहे, मला एक शोधून मिळाला, हा गेट मिळाला, पण तो सिक्युरिटीचा नाहीये. हा अर्धा गेट आहे, आपण उघडून आत जातो. बघा आता आपण छोटी घरं बघितली, त्याप्रमाणे अशी मध्यम घरं, त्याच्यानंतर मध्यम बिल्डिंग आणि स्काय स्क्रॅपर्स म्हणजे फार उंच गगन चुंबी इमारत. सगळं सिस्टिमेटिक, त्याच्या खाली गार्डन, गार्डन बरोबर मुलांना खेळायचे खेळ, सगळं कुठेही शॉर्टकट नाही. जे करायला पाहिजे, जे असायला पाहिजे ते तसंच असायला पाहिजे. प्रत्येक छोट्या घराला ना बाजूला असं गार्डन, ज्याला बोन्साई किंवा जापनीज लोकांना ना छोट्या छोट्या गोष्टी आवडतात. छोट्याच्या एका हंडीमध्ये एक प्लांट लावणं, मोबाईलला अगदी एक छोटासा हँग लावणं, तसे हे बोन्साई आहे. मोठी झाडं छोटी केले. आपण येणार आहोत तीन प्रकारची जी स्टोअर्स असतात, मगाशी मी सांगितलं आईस्क्रीम खायचो ते स्टोअर अशा प्रकारे. तर ह्याच्यात काय काय मिळत आहे हे मी नंतर फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर आपले बिग बाजार सारखी स्टोअर्स, बिग बाजार म्हणा किंवा म्हणजे ज्याच्यात सगळं कपडा वगैरे सगळं मिळतं. आणि त्याच्यानंतर एक स्टोअर आहे, ते आहे डू इट युअर सेल्फ. म्हणजे मला घर बांधायचं आहे तर एक ट्रक घेऊन जायचं आणि अखंड घर बांधायची सामुग्री, मशीनरी, पंप, इलेक्ट्रिकल सामान एकाच ट्रकमध्ये भरायचं. तिथे चेकलिस्ट असायची घर बांधायला तुम्हाला काय काय लागणार, सॅनिटेशन म्हणा, सॅनिटरी टाकी, पाईपलाईन, ते सगळं एका ट्रकमध्ये भरायचं आणि घेऊन यायचं आणि घर बांधायचं. घरं कशी सोपी आहेत ती आपण बघितली. आज त्यातलंच एक चित्र आहे जॅपनीज टूल्स म्हणून. तर एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी, गार्डनच्या माती सकट, झाडांसकट, कुंड्यांसकट. आणि ही जी मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत त्याचं हे पार्किंग आहे की कुठेही गाडी लावा, ट्रॉलीने तिथपर्यंत सामान न्या, ट्रॉलीच्या जागा ठरलेल्या आहेत तिथे ट्रॉली ठेवा आणि निघून जा. हा पार्किंग का सांगितलं मी, इथेही आपण बघितलं असेल की पार्किंग आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावर गाडी दिसत नाही याचा अर्थ प्रत्येक शॉपला आणि प्रत्येक घराला पार्किंग आहे. आता पार्किंग विषय असा आहे की अगोदरची गाडी विकल्याशिवाय नवीन गाडी घेता येत नाही किंवा नवीन पार्किंग असल्याशिवाय नवीन गाडी घेता येत नाही. आणि गाडी घेताना ते डिक्लेअर करायला लागतं आणि ते टॅली केलं जातं. आता टॅली कसं केलं जातं, एवढी त्यांची सिस्टीम चांगली आहे. माझ्या मित्रांचा उल्लेख केला, एकदा त्यांनी अर्जामध्ये जो पत्र लिहिला होता की तिकडे राहण्याचं ठिकाण, इकडे व्हिसाच्या अर्जासाठी, तो त्यांनी तिसरा मजला लिहिला होता आणि त्याचा व्हिसा रिजेक्ट झाला की त्या बिल्डिंगला तिसरा मजला नाही म्हणून. खरं तो दुसरा मजला होता. काय आपण इथे आपली थोडी बुद्धी कमी चालू शकते, पण हे एवढं ऑटोमेशन. तर आपण पुढे जातो. जे मगाशी नम्रता म्हटलं, मला एकच सेकंड ना पॉज घ्यायला लागतोय. नम्रतेचं उदाहरण म्हणून मगाशी आपण बघितलं, जे मी म्हटलं की 15 डिग्री, 30 डिग्री आणि 45 डिग्री, हा 45 डिग्री वाकण्याचा प्रकार आहे. एकदा मला आठवतंय की मी इनागेच्या हॉटेलच्या बाहेर उभा होतो, समोरच्या घरातून एक कपल बाहेर निघालं, घरामध्ये एक आजी होती आणि ते घराच्या दारात वाकले, एक पायरी उतरल्यानंतर वाकले, दुसरी पायरी उतरल्यानंतर वाकले, फुटपाथवर आल्यानंतर वाकले, रस्ता क्रॉस केल्यानंतर वाकले. आणि हा प्रकार मी माझ्या नजरेने बघितलाय. म्हणजे हे जे वाकणं आहे ना,
हा जो एक नम्रपणा आहे त्याचा हा एक साईन आहे. हा रस्त्यातला आहे, लक्षात घ्या, तिथे कोणतरी चित फोटो काढतोय बघा या वाकड्याचा. आणि तसाच हा एअरपोर्ट वरच एअरपोर्टचा स्टाफ त्या समोर असलेल्या लोकांना सर्व्हिस द्यायच्या अगोदर तेवढीच नम्रतेने वागताय. आता हे भाषा आहे, ही चित्रलिपी आहे, जपानमधली चित्रलिपी आहे आणि ही दुसरी लिपी आहे. त्यांना अनागाना कट्टाकाना असे दोन लिपी आहेत, यानागाना कट्टाकाना, नंतर मी त्याच सांगतो. आणि जी चित्रलिपी बघितली त्याला कांजी म्हणतात. तर मला हे सोपं वाटलं की ठीक आहे, तीन लिपी आहेत त्यांच्याकडे. मी एकेकाळी पहिल्या ह्याच्यात विमानातून येताना माझ्याकडे तिकडच्या 65 हॉस्पिटल्सची लिस्ट होती, ज्या काही कामासाठी पाहिजे. तर विमानामध्ये एक मास्टर्स करणारा मुलगा होता, त्यालाही म्हटलं माझं एक काम करशील बाबा, मला ही लिस्ट आहे ना जॅपनीज मध्ये ती मला इंग्लिश मध्ये लिहून देणार. त्यांनी 8-10 लिहिली आणि मग उठला आणि विमान भर फिरायला लागला. याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. मला फार प्रश्न पडला की हा एवढा हायली शिकलेला मास्टर्सला असलेला जॅपनीज मुलगा माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलतोय, पण त्याला हे नुसतं ट्रान्सलेट का नाही करता येत, अला एक बला बी. आणि मग तो हैराण होऊन आला आणि मला म्हणाला सॉरी, यातले 5 मला काही सोल्युशन नाही मिळालं. मी म्हटलं असं का झालं, तर तो म्हणाला की जपान मधल्या प्रत्येक भाषेमध्ये जी ही कांजी लिपी आहे, चित्रलिपी, या प्रत्येक चित्राचे अर्थ वेगवेगळे आहेत. हा मला त्या मुलामुळे लागलेला शोध हा कुठे वाचनात आला नव्हता, तर ही कांजी लिपी आहे. आता जपानमध्ये सगळं अलबेलाय मी सांगितलं, अगदी नम्रता आहे, कामसू आहे, खूप सत्य आहे. पण जपानमध्ये एक प्रकार आहे ज्याला आपण चांगल्या भाषेमध्ये मावाली म्हणतो किंवा थोड्या वरच्या भाषेमध्ये गुंड म्हणतो, त्यांना जपानमध्ये याकुझा म्हणतात. आणि याकुझावाल्यांची ही गाडी आहे, त्यांच्या मोटरसायकली असतात आणि हे याकुझा आहे. अंगावर गोंदवून घेणं हे याकुझा आहे. काय गोंदवून घेतात हे बघून घ्या तुम्ही. तर हे आपण फोटोच्या रूपाने बघितलंय सगळं. आपण इथून बाहेर पडूया आणि आता शब्द रूपाचा कुठे आधार बाकी आहे त्याच्याकडे जाऊया. बँकेचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंय, कुरिअरचं सांगितलंय फोटो आठवत असेल तर, टॅक्सीचं सांगितलं, फुल कम्फर्ट्स आणि ऑटोमॅटिक डोअर्स. हॉटेल्सकडे येऊया, कारण आपली दोन हॉटेल्स होती, एक याचिमाताला आणि निघाताला. सर्व कामे सर्वांची होती, म्हणजे कुकिंग करताना कुकचं काम सोडून हॉटेलमधली कामं काय काय असतात. बाहेरील काचा पुसणे, 8 टेबल आणि 32 खुर्च्या स्वच्छ करणे, टॉयलेट स्वच्छ करणे, भांडी सफाई करणे, लादी सफाई करणे, आणि जे आपण ज्याला प्युरी म्हणतो, टोमॅटो आणि काजूची, ती बनवणे, किंवा अशा काही गोष्टी बनवणे की जे बनवून ठेवायला लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी श्रमदानाने सातत्याने केलेल्या आहे, कारण त्या प्रत्येकाने करायच्या असतात. आणि मी जेव्हा म्हणतो मी मालकाचा मालक होतो, तेव्हा माझं हे आद्य कर्तव्य होतं की मी केलं तर सगळे, म्हणजे प्रश्नच येत नाही कोणी नाही करणं. आपल्याकडे ताजचे दोन हॉटेलला एक एक कुक होते. 8-9 वर्ष ताज रेस्टॉरंटला जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले, दोघेही पंजाबी होते. त्यांनी केलेल्या व्यक्ती तुम्ही वस्तू काय खाल, म्हणजे एखादं नान अखंड हातभर, नॉनव्हेज खात असतील त्यांना टिक्का म्हणजे हातात येणार नाही एवढा. आणि ते नान
वाटायचं की एवढं नान मी अख्खं कसं खाणार, पण तुम्ही 1.5 ते 2 नान इझिली खाऊ शकतात एवढं सॉफ्ट. आता लोक येऊन जेवून किंवा खाऊन गेली की प्रत्येक वेळी टेबलावरची मॅट बदलणं, काटे चमचे डिश लावून ठेवणं, आणि वेळ असेल तर वापरलेल्या डिश वगैरे जे आहे ते लगेच धुवून टाक. हे सगळ्या ड्युटी मला होत्या असं धरायला हरकत नाही. 32 खुर्च्यावरच्या प्रत्येक व्यक्तीला कमरेत वाकून हॅलो करणं. जपानमध्ये एक गोष्ट अशी आहे की कोल्ड्रिंक्स दूध वगैरे आहे ना, ह्या प्रत्येकाला एक्सपायरी आहे. जपानमध्ये एक दुसरी पद्धत आहे की तुमच्या हॉटेलमध्ये जॅपनीज स्टाफ असलाच पाहिजे. जॅपनीज स्टाफ ची विषय असायचा तो जेवढ्या लांबून येतो तेवढे त्याचे पैसे जास्ती असायचे, त्यामुळे लोकल असला तर बरं पडायचं. तर जे जॅपनीज मुली स्टाफ म्हणून ज्या असायच्या त्या काय करायच्या, सकाळी आल्या की फ्रीज मधल्या सगळ्या गोष्टींची डेट ऑफ एक्सपायरी बघायच्या आणि ज्याची काल एक्सपायरी झाली आहे ते कचऱ्यात टाकून द्यायच्या. जपानमध्ये आजचा दिवस चालू या, कोण बघतंय हा विषय चालत नाही. म्हणजे भले आपल्याकडे काम करणारा एक छोटा स्टाफ असला तरी तिथून पण तो चालत तो तुमचं हॉटेल चालायला देणार नाही ते नाही आणि आहे ते आहे. म्हणून आपण काय करायचो की उद्या आज रात्री एक्सपायर होणाऱ्या गोष्टी म्हणजे उद्याची एक्सपायरी डेट असलेल्या आज आपण सगळ्यांना ऑन हाऊस फ्री द्यायचो. जॅपनीज लोकांना एक गोष्ट खूप आवडते, गिफ्ट. करप्शन चालत नाही, टीप देत नाही, पण गिफ्ट आवडत. तर कोणी आलं ते कमरेत वाकून अगोदर सांगायचं की आज आमच्याकडे ऑन हाऊस सॉफ्ट ड्रिंक आहे, कोक आहे, स्प्रिट आहे, कोणतं देऊ तुम्हाला, की ते खुश व्हायचे. आम्ही खुश व्हायचो, उद्या टाकायची वस्तू आज आम्ही डिस्ट्रीब्युट करतो आणि लोकांचा आनंद घेतो. नंतर आला विषय ऑर्डर घेणे. ऑर्डर घेणं सोपं असतं खरं नसतं. आपण इथे बघतो हे आण हे आण, ह्याच्यात हे कडक आण, त्याच्यात ते सॉफ्ट आण, वेगवेगळी व्हेरिएशन असतं. जपानमध्ये आणखी एक व्हेरिएशन असतं. कोणी 4 लोक जर एका टेबलावर एकाच वेळेला येऊन एका ग्रुपमधले बसले किंवा एका कुटुंबातले बसले तर प्रत्येकाने त्यातल्या कोणती ऑर्डर दिली हे लक्षात ठेवायला लागायचे. एकाने कोणती ऑर्डर दिली, तिसऱ्याने कोणती दिली, पहिल्याने कोणती दिली वगैरे वगैरे. का? कारण बिल बनवताना त्यांना विचारायला लागायचं की तुमचं पैसे वेगवेगळे लावायचेत का एकत्र लावायचे, खायचे एकत्र वाटणी करून, यायचे एकत्र जायचे एकत्र, पण बिल हे त्यांना विचारायला लागायचं. बेजबेज का, बेजबेज म्हणजे वेगळं वेगळं करायचंय. आणि ही पण परीक्षा मी दिलेली. त्याच्यानंतर जपान मधलं फूड हे सॉफ्ट असतं, स्पायसी नसतं, पण स्पायसी आवडणारी लोक किंवा पूर्वी इंडियन फूड आवडणारी लोक यायची, पण ते आल्यानंतर ना त्यांना विचारायला लागायचं तिखटपणा नॉर्मल पाहिजे का, थोडं तिखट पाहिजे का, जास्ती तिखट पाहिजे. जसं बेजबेज शब्द सांगितलं तिथे तिखटपणाला खरे म्हणायचे, खरे देगी, खरे देगी खरे म्हणजे जास्ती तिखट, आणि त्याप्रमाणे ऑर्डर द्यायची. मगाशी मी ग्रेव्ही बनवणं म्हटलं, टोमॅटो काजूची ग्रेव्ही बनवताना एवढी ग्रेव्ही मी बघितली आहे की 14 किलोच्या टीन मधले 2 काजूचे डबे आणि माझ्यामध्ये असेच 12-14 टोमॅटो 5-5 किलोचे पॅक आलेले डबे हे सगळे एकत्र करून मोठ्या टोपामध्ये शिजवून त्याची प्युरी बनवली जायची. आणि अशी प्युरी मी 2 बनवली.
म्हणजे ती वापरली जायची मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये डीप फ्रीजरला ठेवायचे आणि दररोज साठी चालू असलेला डबा काढायचा, तो संपला की नवीन डबा. मगच सायकलवरचा इंदो गोईचा सांगितला तुम्हाला. आपल्याकडे जपानमध्ये ना दर शनिवारी रविवारी आपल्या हॉटेलला ना एक डॉक्टर जोडपं यायचं, डॉक्टर आणि डॉक्टरी. त्यांना तुटक तुटक इंग्लिश यायचं. जपानमध्ये ज्याला थँक यू येतं, सॉरी येतं असा पण व्यक्ती मिळणं शंभरात एक पण नव्हतं. परंतु मी मगाशी म्हटलं की नवीन मुलं जी शिकत होती प्रायमरी ते गुड मॉर्निंग म्हणायचे. तर ते डॉक्टर डॉक्टरीन काय करायचे, त्यांना इंडियन फूड खूप आवडायचं. आले आणि गर्दी असली हॉटेलला तर आमच्या कुकला सांगायचे, आधी आल्या आल्या ते जॅपनीज मध्ये आमच्या कुकला सांगायचे त्यांना काय पाहिजे, आणि गर्दी दिसली तर कुकला सांगायचे आमचं अगोदर करू नको. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की कोणी खाऊन जेवून गेल्यानंतर ते प्लेटी उचलायचे, टेबल लावायचे आणि वेळेला धुवायला पण जायचे प्लेटी. लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्यांना मी एकदा विचारलं तुम्ही हे का करताय, म्हणाले बाकीच्यांना तुमच्या इकडे कोणाला कळत नाही, तुम्हाला कळतं का बघा की तुम्ही आमचे गेस्ट आहात, तुम्ही इंडियातून जपानमध्ये येऊन हॉटेल चालवताय, तर आमचा गेस्टला मदत करणं किंवा त्याची परेशानी दूर करणं हे आमचं पहिलं कर्तव्य. पण मी तुम्हाला सांगितलं की ट्विन टॉवर पडल्यानंतर मुस्लिम दामे म्हणणाऱ्या जॅपनीज लोकांना कळे ना की बॉम्बे रेस्टॉरंट हे कोणाचं आहे धर्माच्या दृष्टीने, आणि लोकांनी येणं बंद केलं. आणि चार्टर्ड अकाउंटंटच्या नियमाप्रमाणे 2-2.5 महिन्यांनी डिसिजन घ्यायला लागलं, जे डिसिजन मी मगाशी सांगितलं. आता आमच्या हॉटेल्स असल्यामुळे त्या काळामध्ये त्या दोन्ही ट्रीपमध्ये मला खाणं वगैरे हा बाहेरचा प्रश्न कधी आला नाही. त्याचबरोबर हॉटेल मधल्या लोकांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आम्ही जिथे राहायचो, जे 5 बेडरूमचं घर होतं याची माताला, तर मी तिथे काय करायचो, थंडी खूप असायची तर गरम ब्लॅक कॉफी घ्यायचो किंवा खिचडी करून खायचो. कारण ना मी तिथे शिस्त लावायला पण गेलो होतो आणि सगळ्यांना अशी सवय झाली होती की एखादा जण जर बरं नाही किंवा त्याचा कोण पाहुणा येणार असेल तर ते हॉटेलमधून खाणं मागवायचे, येताना घेऊन ये. आणि ती प्रथा मला बंद करायची होती, म्हणून मी जेव्हा हॉटेलमध्ये गेलेला नाही किंवा लवकर आलो तिकडून त्यावेळेला मी माझी खिचडी करून खायचो. आणि त्यामुळे सगळ्यांना शिस्त लागली होती की हॉटेलमधला कोणताही पदार्थ पॅक करून आणायचा नाही आणि हॉटेलमध्ये तो कोणालाही फ्री द्यायचा. परंतु काहीतरी बाहेर गेलं, माझ्या तिसऱ्या ट्रीपमध्ये असं जाणवलं की मॅकडोनल्डचं मी जास्ती खाय. पण एक जपानमध्ये एक लक्षवेधी म्हणजे एक सुशी म्हणून एक प्रकार आहे, तो फिशचा आहे, छोट्या छोट्या फिशचा. ते शिजवलेले असतात, अर्ध शिजवलेले असतात, मला कल्पना नाहीये, पण दोन्ही प्रकारचे असतात. तर एखादा जसा बार रेस्टॉरंटच्या अशा उंच सीट आणि समोर आपल्याला खाण्याची जागा असते बारला, तशा एक 25-50 खुर्च्या असलेल्या ठिकाणी तर ह्या 25-30 खुर्च्यांवर माणसं बसलेली असतात आणि समोर बेल्टने, सरकत्या बेल्टने एक ठराविक मापाच्या डिशेस जात असतात आणि त्याच्यात वेगवेगळे फिशचे प्रकार असतात, बारके फिश, थोडे मसाले वगैरे लावलेले, त्याला सुशी म्हणतात. आणि प्रत्येक प्लेटची किंमत ठराविक एकच असते, धरून चला एक 80 सेंट 80 एन. तर मी बसल्या ठिकाणी ना तो बेट जात असतो, एखादी डिश उचलायची, शांतपणे खायची, बाजूला ठेवायची, परत बेट जात असतो, दुसरी एखादी डिश उचलायची, शांतपणे खायची.
की एका माणसाने किती प्लेट खाल्ल्या त्याच्यावर त्याचं बिल व्हायचं. म्हणजे 3 प्लेट खाल्ल्या तर 240 येईल. तर तो सुशी एक प्रकार. मॅकडोनाल्ड मध्ये माझं खाणं जास्ती व्हायचं. बाकी आणि किंवा घरात खिचडी बनवणं, चहा कॉफी बनवणं, त्यामुळे बाहेरच्या खाण्याचा अनुभव फारसा नाही. आता आपण ट्रेनकडे येऊया. मग अशी आपण ट्रेन बघितल्या, ट्रेनचं तिकीट, आपली जुनी तिकीट घरं आहेत रेल्वेची तशीच, पण मेट्रो सारखी तिकीट घरं आणि मेट्रो सारखी एंट्री. पण ट्रेनमध्ये शिरताना मेट्रो सारखं तिकीट तुम्ही काढलंय की नाही हे तपासलं नाही जायचं की तिकीट लावा आणि मग तो दांडा उघडतो आणि तुम्ही आता. त्यामुळे ट्रेनमध्ये घुसताना तुम्ही तिकीट काढलंय किंवा नाही काढलंय याचा काहीही संबंध नसायचा. म्हणजे विना तिकीट, विदाउट तिकीट जायचं का तिकीट घेऊन जायचं. पण मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तिकीट घेऊन जायचं नसतं हे कोणालाच माहिती नाही. ट्रेनचं तिकीट आहे, तिकीट काढायचं, ट्रेनमध्ये जायचं. मग तरी ट्रेनमध्ये TC यायचा. मग तो कशाला यायचा? की जर तुम्ही उशीर झाला म्हणून धावत ट्रेन पकडली असेल किंवा तिकीट काढायचं विसरला असाल तर बाबा मी तुला तिकीट देतो. आणि TC तिकीट विचारायचं नाही, तिथे ज्याच्याकडे नसायचं तो जाऊन TC कडे तिकीट घ्यायचं. ट्रेन मध्ये चढतानाची शिस्त मगाशी आपण डिस्कस केली. आता रिकाम्या सीटवर बसणं. आताच्या मेट्रोना साईडच्या सीट झालेल्या आहेत तिकडे, पण पूर्वी कसं होतं, दोन दोन सीट्स होत्या, इकडे दोन इकडे दोन आणि मधला पॅसेज. तर समजा खिडकीकडचा व्यक्ती उठला उतरायला, तर बाजूला उभ्या असलेल्या माणसाने दुसऱ्या व्यक्तीची परमिशन घ्यायची, मी बसू का तिथे. गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये सांगतोय, मध्ये लोक उभी असायची, पण त्याला विचारायचं आणि तो बस म्हणाला की जाऊन त्या खिडकीकडच्या सीटवर. त्या ट्रेनमध्ये 5 गोष्टी करतात 6 गोष्टी करतात. एक तर नुसते गप्प राहतात, नाहीतर कॉमिक वाचतात. कॉमिक म्हणजे कसं, चांगलं एक 2-3 इंचाचं चित्र असलेलं. आपली कॉमिक बुक असतात ती रंगीत असतात, ते ब्लॅक अँड व्हाईट कॉमिक बुक असतात. तिकडचा मनुष्य काय करतो, कॉमिक वाचतो, वाचून झालं की स्टेशनवर जे बाकडे लावलेले तिकडे एके ठिकाणी ठेवून जातो. म्हणजे दुसरा मनुष्य आला तो बघतो हे मी वाचलं नाही तर ते घेतो आणि वाचतो. पाऊस पडला, घरात त्यांच्या छत्र्या सगळ्या डिस्पोजेबल वापरलं जातं, तर डिस्पोजेबल छत्री घरातली काढायची, स्टेशनवर यायचं, पाऊस गेलाय बघितलं तर ती स्टेशनवर छत्री ठेवायची. 5 गाड्यांनंतर समजा पाऊस आला आणि एखाद्याकडे छत्री नसेल, त्यांनी अशी ठेवलेली छत्री उचलायची आणि आपण घेऊन जायचं, एकदम सर्रास. तर 5-6 गोष्टी कोणत्या करतात, गप्प बसतात, वाचन करतात, संगीत ऐकतात, मोबाईलवर गेम खेळतात, मोबाईलवर बोलत नाही, किंवा उभ्या उभ्या बिछाण्यावर झोपल्यासारखे डारा डूर झोपतात. हा फक्त प्रकार मी तिकडे बघितला. उभ्या उभ्या मनुष्य छान झोप घेऊ शकतो मान सरळ ठेवून, हा प्रकार तिकडे बघितला. माझा फोनचा अनुभव, मी तुम्हाला म्हटलं पहिलं गेल्या गेल्या जी माझी मोठी मेल पाठवली ती फोनवरून पाठवली. एकदा काय झालं, इंडियातून फोन आला आणि कदाचित माझा आवाज वाढला बोलता, कदाचित म्हणतोय कॉशस असताना. पण समोर माझ्या एक मनुष्य बसला होता, खाली मान घालून तो कॉमिक का काहीतरी वाचत होता आणि मला त्याची हालचाल थांबल्यासारखी वाटलं म्हणून त्याच्या डोळ्याकडे बघितलं तर चष्म्याच्या वरतून तो माझ्याकडे बघत होता. आवाज कमी कर ही साईन होती त्याची. आणि मी त्याला गोमेन न म्हटलं, म्हणजे सॉरी म्हटलं आणि मी कमी आवाजात पुढचा फोन पुरा केला. तर वरच्या या सगळ्या गोष्टींवरून कळतंय की तिथे एकमेकांशी बोलणं किंवा गप्पा मारणं हा प्रकार नाहीये. बरोबर आहे. ट्रेनमध्ये आपलं 2-3 मित्र एकत्र आणलं, हे भजन पत्ते वगैरे लांब राहिलं तर काहीच प्रकार नाही, सगळं शांत शांत.
पण मग ट्रेनमध्ये मी दोनदा आवाज ऐकले. एक म्हणजे दोन म्हाताऱ्या बायका जेव्हा भेटतात ना, त्यांना हे कोणते गॅजेट्स वगैरे काही नसतात, त्या मस्त तब्येतीत गप्पा मारतात. किंवा दारुडा, रात्रीच्या वेळेला दारुडा जे बोलतो ना, हे कॉमन आहे बघा, मनुष्य सगळ्या ठिकाणी तोच आहे. तो बळेच तोंड शांत राहत असेल. आणि स्त्रिया, आता इन्कम टॅक्सचा विचार मगाशी आपण केला, भाजीपाल्याचा 10% टॅक्स. एकदा ना मला गॅस बिल भरायला जायचं होत, तर गॅस बिल भरायला गेलो मी. तर त्यांनी मला बिपिन सान, सान म्हणजे सर म्हणतात, आपण एखाद्याला साहेब म्हणतो त्याला तिथे सान म्हणतात, सान बिपिन सान. आणि मला त्यांनी ना बिपिन सानने गेल्या वर्षी किती इन्कम टॅक्स भरला ते सांगितलं आणि टॅली करायला सांगितलं, तोच नंबर आहे. आता तुम्ही मला सांगा, गॅसचं बिल घेणाऱ्या माणसाकडे बिपिन सानने गेल्या वर्षी किती इन्कम टॅक्स भरला, इतकं म्हणजे त्याला सुपर कॉम्प्युटर ज्याला आपण म्हणतो, तो अनुभव आला. आणि ट्रॅफिक वर जाऊया आपण, रस्ते ट्रॅफिक, रस्त्याचे नियम आपल्यासारखेच, डावीकडून जाण्याचे, परंतु सिग्नलला फिक्स समोर आणि उजवा, सिग्नलला समोर आणि उजवा, डावा सतत चालू. त्यामुळे ड्रायव्हिंग करणं तिथे सोपं आहे. मोटरसायकल मगाशी म्हटल्याप्रमाणे 1500-2000 कारमध्ये मोटरसायकल दिसायचे नाही. मग गाड्याचं मॉडेल, आपण म्हणतो अमुक गाडी गेली, तमुक गाडी गेली, हे नवीन मॉडेल आलंय. टोयोटो कंपनी त्यांच्या एका मॉडेलचं नवीन मॉडेल दर 1.5-2 महिन्यातून काढते. म्हणजे वॅगनारचं नवीन मॉडेल दर 1.5-2 महिन्यातून, 800चं दर 1.5-2, अल्टोचं दर 1.5-2 महिन्यातून. आणि अशा जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांची मॉडेल्स वरचे वर बदलून मिळतात. त्यामुळे मी म्हणायचो माझ्या पाहून एक तास ड्रायव्हिंग मध्ये मला एखादी गाडी रिपीट झाली असं मिळत नसे. मी डेली 1.5 तास 3 तास ड्रायव्हिंग करायचो, कदाचित जास्ती असेल, पण गाड्या रिपीट होत नव्हत्या. ओव्हरटेक नाही. मगाशी जे रस्ते सांगितले ते ओव्हरटेक बिलकुल नाही, कारण वाटेत गाडी कोणतीच थांबत नाही, पुढची गाडी चालत असते, त्याच्या मागे आपण थांबायचं असतं. जर कोणी केला ओव्हरटेक तर तो जॅपनीज नसणार आहे, तो फॉरिनर असणार. हॉर्न, हॉर्न वाजवणे म्हणजे शिवीगाळ करणे आहे, सगळ्यात वाईट गोष्ट. हॉर्न कधी वाजतो, एखाद्या माणसाला जर स्टेअरिंगवर सिग्नलला डुलकी आली तर त्याच्या डोक्याने कदाचित वाजू शकतो. आणि हॉर्न वाजवला किंवा वाजला तर त्याच्या पुढच्या गाडीतला मनुष्य गाडीमध्ये आतल्या आत हैदोस करतो, दामे 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 म्हणजे वाईट. आपण जर त्या गाडीत असेल आणि जॅपनीज ड्रायव्हर असेल तर ते आपल्याला जाणवेल. हॉर्न म्हणजे शिवी. ऍक्सिडेंटची पॉलिसी काय आहे प्रगत देशामध्ये, ती जपानमध्ये आहे, की चालणाऱ्याला सायकलवाल्याचा धक्का लागला तर सायकलवाल्याची चूक, सायकलवाल्याला टू व्हीलरचा लागला, तिथे नाहीये टू व्हीलर, तर त्याची चूक. या छोट्या गाड्यांना कारचा लागला तर कारची चूक, कारला ट्रकचा लागला तर ट्रकची चूक. त्यामुळे सगळे एकमेकांना वेळोवेळी व्यवस्थित सांभाळतात. मग ट्रॅफिकमध्ये आवाज कसला येतो, ॲम्ब्युलन्स टाटू टाटू म्हणजे तुमचं डोकं उठण्या इतका आवाज, मोठ्या मोठ्या ॲम्ब्युलन्स. आणि मगाशी आपण याकुझाची गाडी बघितली, ते त्या गाड्या सायलेन्सर काढून, किंवा मोटरसायकल चालवणारे याकुझा ज्याला आपण गुंड म्हणू, कारण आमचं याटीमाताचं जे हॉटेल होतं ते स्टेशनवर असल्यामुळे
टॅक्सी स्टँडच्या पलीकडे याकुजांचा बसण्याचा अड्डा होता. त्यामुळे मी याकुजांना जवळून बघितलं. हा, तेव्हाचे याकुजा मला आता फोटोमध्ये मिळाले नाही. तर त्यांच्या ड्राव ड्राव करणाऱ्या गाड्या आणि अम्ब्युलन्स या दोनच गोष्टी रस्त्यातून आवाज करत जायचे. एक महत्वाचा विषय राहतोय, तो पुढे राहू नये, डिसेंट्रलायझेशन. देशाची प्रगती करायची असेल तर मुंबई घट्ट करू नका, पुणा घट्ट करू नका, डिसेंट्रलाइज करा. म्हणून तिकडे फोन डोंबिवलीहून ठाकुर्लीला 10 पैसे, डोंबिवलीहून कल्याणला 20 पैसे, डोंबिवलीहून उल्हासनगरला 40 पैसे. म्हणजे प्रत्येकाने आपले शक्यतो सगळे व्यवहार आपापल्या टेरिटरी मध्ये करा. आपल्याला आपल्याकडे कामाला येणारी व्यक्ती जर एक काही पगारासाठी येत असेल कल्याणवरून डोंबिवलीला आणि दुसरी उल्हासनगर वरून येत असेल तर उल्हासनगर वरून येणाऱ्याचे पैसे जास्ती होतात, कारण पगार अधिक ट्रॅव्हलिंग द्यायचं तिकडे पद्धत आहे. फोन महाग, ट्रॅव्हलिंग महाग. त्यामुळे ना हायवे जे झालेले आहेत त्यांचे टोल भारी आहेत आणि आतल्या बारीक रस्त्यांनी तुम्ही लांबचे प्रवास कसे करणार. हायवेज खूप झालेले आहेत, हायवेज वापरा. गाडी आत गेली की आपोआप तुमचा मीटर तुमच्या बँकेतून पैसा काढून घेतो बाहेर पडल्यानंतर. पण त्यामुळे काय झालेलं आहे, हायवेज महाग आहेत, त्यामुळे गाडी घेऊन कोण हायवेज वरून जाणार नाही, कारण पेट्रोलची किंमत तेव्हा आपली आणि त्यांची सारखी होती, पण त्यांची करन्सी आपल्यापेक्षा 8 पट महाग होती, म्हणजे पॉवरफुल होती. त्यामुळे त्यांच्याकडचं पेट्रोल 8 पटीने कमी होत. म्हणजे आता आपल्याकडे समजा 100 आहे तर 100 भागिले 8 म्हणजे 12.96 रुपये आजच्या डेटला असं होत. तर त्यामुळे टोल महाग, कार असून पण मनुष्य जाणार नाही, फोन महाग आणि आपल्याकडे येणारा कामकाजासाठी येणारा मनुष्य महाग. तर हा डिसेंट्रलायझेशनचा भाग आहे. थंडीबद्दल थोडस बोलूया. 10 डिग्री सांगितलं, खाली हीटर बाजूने हीटर हे झालं आपलं बोलणं. मी एकदा मॉलमध्ये गेलो होतो इंटरनेट चेक करायला, कारण मी आयटी मधला मनुष्य, फार असं तडफड व्हायची इंटरनेट चेक नाही केलं, आपल्या वेबसाईट चेक नाही केल्या तर म्हणून मी 2:30 मस्तपैकी, सॉरी 12 मस्तपैकी उन्हात सायकलने मी एका मॉलला गेलो. ते अंतर 4 किलोमीटर होतं आणि 2:30 माझी सगळी कामं करून मी बाहेर आलो तर संध्याकाळी 8 वाजल्यासारखा काळोख होता आणि तुफान थंडी होती. आता घरी तर पोहोचलंच पाहिजे म्हणून मी सायकलवर बसलो आणि पॅडल मारायला सुरुवात केली. माझ्यानी चालवत नव्हतं, हात वर केला तर मला माझा कान लागत नव्हता, डोकं लागत नव्हतं, डोक्याला हात लागत नव्हता. मी फक्त पॅडल मारत होतो, मी फक्त पॅडल मारत होतो म्हणून जिवंत होतो, बाकी अख्खा मी पोकळा होतो. आणि पॅडल मारत मारत मगाशी जे तुम्हाला रेल्वे लाईनच्या बाजूचं घर सांगितलं तिथे आलो, कसा बसा आतमध्ये गेलो, हीटर चालू केलं आणि तेव्हा मला कळलं की कुठे किती आणि कसली हुशारी करायची असते. पूर्वी 2 देशांमध्ये मी पाण्यात अतिहुशारी केल्याचे अनुभव घेतले होते, पण थंडीतली ही माझी कदाचित अतिहुशारी होती. मी हे 4 किलोमीटर पोहोचू शकलो नसतो, पॅडल मारत होतो म्हणून आतमध्ये ऊर्जा तयार होती ती आणि म्हणून मी पोहोचू शकलो. आणि अशा वेळेला रस्त्यावरही कोण नसतं, म्हणजे ज्याला SOS ट्रीटमेंट मिळाल. तर घरात काय करायचं, थंडीवर मात करायची म्हणजे चहा कॉफीचे 65 डोस घ्यायचे. तुम्ही चहा आणि कॉफी किती डोसू शकता दिवसाला. तर सुरक्षेवर येऊया आपण. मगाशी आपण 5 पडद्यांची खिडक्या बघितल्या, घराची चावी. आपल्याकडे समजा एखादी वस्तू दुरुस्त करायला कोण येणार आहे, फोन म्हणा गॅस म्हणा, तर त्याला फोन करून सांगायचं बाहेरच्या कुंडीत चावी ठेवलेली आहे, किती छान आहे सांगा. एक घरातला बाहेर गेला आणि दुसरा येणार आहे
तर एक ठरलेलं असायचं की चावी इथे असते आणि दर्शनी हा लपवलेली नाही, कशाच्या खाली नाही, विटेच्या खाली नाही. त्यातलं एक उदाहरण म्हणजे याचिमाताचं जे हॉटेल सांगितलं मी पहिलं जपानला गेल्यानंतर मित्र जो मला घेऊन आला ते आपण रेल्वे स्टेशनवरचं, त्याला दोन रस्ते होते, एक समोरच्या बाजूने एक मागच्या बाजूने. तर आमच्या गप्पांमध्ये ना आम्ही घरी आलो रात्री 10:30 आणि आल्यानंतर 11 मला मित्र म्हणाला, अरे हॉटेल पुढून बंदच केलेलं नाही आता, रेल्वे स्टेशनवर 8 टेबल आणि 32 खुर्च्या असलेले मोठे मोठे डीप फ्रीजर, त्याच्यात माल भरलेला असलेला स्टेशनवरचं हॉटेल. मी त्याला म्हटलं जाऊया ना गाडी काढ, 1-15 मिनिटात जाऊया आणि बंद करून येऊया. तो मला म्हणाला गरज नाही, उद्या बघू. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल तसंच उघडं होतं, सगळ्या आतल्या गोष्टी जशाच्या तशा. पोलीस, एकदा आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो माझे मित्र आणि मी दुसऱ्या हॉटेलमध्ये, तेव्हा पोलीस बाहेरून आला, बिपिन सान करत. तर माझ्या मित्राने सांगितलं, हा बोला काय. तर म्हणाले बाहेर पाऊस पडतोय, तुमची काच उघडी आहे कारची. पोलीस. एकदा हॉटेलमध्ये काय झालं, एक दारुडा आला, खाल्लं भरपूर, जपनीस होता, आणि गेला ते आम्हाला कळलं की त्याचं पैशाचं पाकिट राहिलंय. तर पैशाचं पाकिट त्यांनी, मी होतो तेव्हा, त्यामुळे मला दाखवलं, सर पाकिट राहिलंय, ते बाजूला ठेवून दिलं. थोड्या वेळाने तो आला तर त्याला म्हटलं, हे घे बाबा तुझं पैशाचं पाकिट. जिंगत जिंगतच आला होता. तो म्हणाला माझे 1 मान कमी आहेत पाकिटात, म्हणजे साधारण $100. पाकिस्तानात आपलं सॉरी जपानमध्ये $100 1 मान म्हणतात. तर आम्ही सांगितलं, नाही बाबा तू गेलास ते पाकिट जसं असं ठेवलंय, आल्यानंतर तुझ्या हातात दिलेलं. त्यांनी पोलिसला बोलवलं. अनुभव बघा. पोलीस आले, पोलिसांना आम्ही सांगितलं अशी अशी घटना झालेली आहे, तो गेला पाकिट बाजूला ठेवलं, आल्यानंतर त्याला दिलंय, तो बाहेर गेला, परत आत आला आणि म्हणतो माझे 1 मान कमी आहे. पोलिसांनी त्याला सांगितलं, तू दारू प्यायलेला आहेस, तू खोटं बोलतोयस, हा ही लोक खोटं बोलत नाहीये, आणि तू आता जर निघून नाही गेलास तर तुझ्यावर केस टाकणार. बघा हा पोलीस आणि आपण. आता सिक्युरिटी म्हटलं तर एकदा मला एअरपोर्टला जायचं होतं कोणाला तरी आणायला, आणि आमचा कूक आमचं हॉटेल बंद झाल्यानंतर ड्रायव्हिंग करत होता. तर आम्ही एअरपोर्टला गेलो, त्या सिक्युरिटी चेक मध्ये गाडी कम्प्लीट चेक होते, प्रत्येक एअरपोर्टला होते. तर मागच्या डिकीमध्ये मगाशी आपण जो हीटरच्या बरोबरचा 20 लिटरचा ड्रम बघितला तसा एक ड्रम होता प्लास्टिकचा, आणि त्याच्यात ना 150 ते 200 ml केरोसिन होतं. म्हणजे ड्रम आपण ओतल्यानंतर जेवढं पूर्ण ओतल्यानंतर राहतं तेवढं. त्यांनी काढलं ते सॉरी गाडी मी चालवतो, त्यांनी काढलं ते असं बघितलं लाईट मध्ये तर खाली थोडस केरोसिन आहे. आणि मला जपनीस येत नाही तर आमच्या कुकशी बोलला तो जपनीस मध्ये, 7-8 पोलिसांची टीम आली लगेच. तो बोलला की ह्याच्यात केरोसिन आहे. तर हे तो बाहेर जाऊन बोलत होते जपनीस मध्ये. तर मी बाहेर गेलो आणि मी त्यांना खुणेने सांगितलं की एवढं केरोसिन आहे ते ओतल्यानंतर राहतं तेवढंच आहे. तर ते 8 जण होते ना, 8 जणांचं काम वेगवेगळं होतं, लक्षात घ्या. ते एका कामासाठी नव्हते, एकाला माझे डॉक्युमेंट चेक करायचे होते, एकाला गाडीचे, एकाला आम्ही राहतो ते. आणि त्या सिनियरने माझ्या कुकला सांगितलं की साहेबांना म्हणाव की काळजी करू नका, फक्त तुम्ही गाडी चालू करून आत हीटर चालू करून बसा, तुम्हाला इकडच्या क्लायमेटची सवय नाही आहे, आम्हाला आमचं काम करून दे. थोड्या वेळाने त्यांनी ते डबा लांब पाठवला, 100 मीटर लांब तो दिसत होता, तिकडे जाऊन ते केरोसिन ओतलं, डबा घेऊन आला, आणि मग ह्या 7 ऑफिसर्सने आम्हाला क्लिअरन्स दिलं पुढे जायला. हा सिक्युरिटीचा भाग झाला, म्हणजे चोरी नाही आहे, घरात सिक्युरिटी नको.
पण चोरी हा प्रकारच नाही आहे. आम्ही हॉटेलचा बिझनेस होता तेव्हा पण कार इम्पोर्ट्स मध्ये होतो, पण हॉटेलचा बिझनेस झाल्यानंतर पूर्णपणे कार इम्पोर्ट्स मध्ये होतो. आणि ते जे मगाशी गॅरेज दाखवलं तिथे कार्स रिपेअर व्हायच्या आणि रशियावरून इम्पोर्ट रशियातली लोक येऊन घेऊन जायची, कारण 2002 नंतर इंडियातला धंदा कमी झाला. त्याच्यानंतर रशियातली लोक अख्खी शिप घेऊन यायचे आणि भरभरून कार न्यायचे, पण ती कार त्यांना निघाताला नेऊन द्यायला लागायची. त्यामुळे कार नेण्यासाठीचा जो रिस्को असतो, असं त्याला रिस्को शब्द म्हणतात, रिक्सो, तर त्याच्यात त्या कार टाकून त्या निघाताला न्यायला लागायच्या. आता भाषा प्रॉब्लेम मधले एक दोन तीन किस्से झाले की एकदा मी एके ठिकाणी रोड साइडला गाडी लावत असताना एकाला मी काहीतरी विचारलं. तो गाडीत गेला, गाडीतून एक पॅड काढलं, कागदाचं पेन घेतलं आणि मला त्यांनी कागदावर आखून दाखवलं सिग्नल कुठे आहे, तुला कुठे जायचंय, तो अगदी ग्राफ काढून चौकोनी रेषा वगैरे. मी त्याला थँक्यू म्हटलं, त्याप्रमाणे मी गेलो. तसंच एकदा चालत असताना मला एक ऍड्रेस पाहिजे होता आणि त्या ऍड्रेसच्या मी जवळ होतो पण मला ते दुकान मिळत नव्हतं. तर मी एका दुकानदाराला विचारलं की हे कुठे आहे म्हणून. त्यांनी पण एक पॅड काढलं परीक्षेचं, त्याच्यावर कागद लावला, दुकानाच्या बाहेर आला आणि मला तो आहे ते दुकान ड्रॉ केलं, तिथून पुढचा रस्ता ड्रॉ केला आणि त्याच गल्लीच्या तोंडाला जे दुकान होतं ते मला पाहिजे होतं. मी ह्या गल्लीच्या तोंडावर बघत होतो, पण आपण काय केलं असतं की ह्या रस्त्याने जा आणि गल्लीच्या तोंडाला, ते त्यांनी मला कम्प्लीट ड्रॉ करून लिहून दिलं. एकदा मला मोबाईलचं बिल भरायचं होतं, मी आणि माझा मित्र कारमध्ये होतं, पार्किंग कुठेही नव्हतं. मित्र मला म्हणाला की हे बिल घेऊन जा आणि ह्या शॉपमध्ये जाऊन भर. सोपं होतं काम, बिल, पैसे आणि शॉप, आणि तोपर्यंत मी राऊंड मारत राहतो रस्त्याला. तो बिल भरून झालं की सांग मी तुला पिकअप करतो, पार्किंग कुठेच नाही. मी गेलो तिकडे, त्यांना बिल दिलं, पैसे दिले, ते काहीतरी वाव 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 काहीतरी सांगायला सुरुवात. मी माझ्या परत रॉ लँग्वेज मध्ये सांगितलं की हे बिल आहे, ही अमाऊंट आहे, हे पैसे आहेत, तू घे म्हणून, ऍक्शन नाही. तिने असं 5-25 वेळा सांगितल्यानंतर मी शेजारच्या व्यक्तीकडे गेलो, त्यांनी पण तेच मला 25 वेळा सांगितलं. मग मी माझ्या नाही कारखानेसांना म्हणजे मित्राला फोन केला की बाबा इकडे काही बिल घेत नाहीयेत, काय करायचं. तर तो म्हणाला कुकशी बोलायला सांग, कारण असं काय आहे जे डिक्शनरीत पण माझ्या नाही आहेत आणि त्यांना बोलता येत नाही आहे. मी माझ्या कुकला फोन केला, त्यांनी फोनवर घेतला आणि मला त्यांनी सांगितलं त्या काउंटर स्टाफने की तुमचं बिल ऑनलाईन डिडक्ट करण्यासाठी आहे आणि तुमच्या खात्यातून ऑलरेडी डिडक्ट झालेलं आहे, हे करण्यासाठी मला 20 मिनिटं लागले. तसंच एकदा आता मी तिकडे गेलो म्हणजे मी तिकडच्या बाजारामधून कॉम्प्युटर घेतला, त्याच्यावरची कामं सुरू केली आणि मला इंटरनेट पाहिजे होतं. तर आता इंटरनेट पाहिजे म्हणून मी चिबाला गेलो. चिबा हे मोठं शहर, तिथे एक मोठी बिल्डिंग, नाव विसरलो मी, हे जी आपल्याकडे कसं इंटरनेटसाठी आहे तशी बिल्डिंग, तिकडे गेलो आणि त्यांनी मला फॉर्म हातात ठेवला आणि खूप वेळ बोलून पण ते कन्व्हिन्स होईना. मी म्हटलं मला लीज कनेक्शन नको आहे, मला लीज लाईन डेडिकेटेड नको आहे, मला नॉर्मल कनेक्शन. आणि अखंड बिल्डिंग मध्ये 10-12 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये त्यांचा जो एक इंग्लिश दुभाषी होता तो त्या दिवशी आलेला नव्हता आणि त्यांना मी सांगत होतो मला डेडिकेटेड लीज लाईन नको, कारण आपल्याकडची डेडिकेटेड लीज लाईन तेव्हा 1.5 लाखाला पडायची, मला नॉर्मल कनेक्शन पाहिजे. मग मित्राला फोन केला,
कारण तो वाट बघत होता, इना गेला, मी ट्रेनने आलो होतो पुढे, कि बाबा काय झालं, तू गेलास, तो अजून का नाही आला? तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दुसरी लाईनच नाही आहे, आमच्याकडे डेडिकेटेड लीज लाईनच आहे, आणि विच इज रेजिक स्वस्त पण आहे, आणि तुम्हाला तीच घ्यायला पाहिजे. तर हे लँग्वेजचे विषय झाले. कचऱ्याचं मगाशी आपण बघितलं, पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा जुना तिकडचा कॉम्प्युटर देऊन टाकायला वरतून $100 द्यायला लागले कचरा नेण्यासाठी, कारण तो डिस्पोज करण्याचा. मगाशी मी कॉमिक आणि छत्री सांगितलं, लोक स्टेशनवर ठेवून जातात, तशीच ना मला सायकल आहे ना, मी कुठून तरी घेऊन येतो, स्टेशनवर ठेवतो आणि निघून जातो. आणि ती सायकल जर मला घ्यायची असेल तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 जो कचरा नेण्याचा वेळ असतो तेव्हा जातो, तिकडे कचरा नेणारे येतात त्यांना सांगतो की ही सायकल मला पाहिजे, आणि तो फक्त एक रिसिप्ट देतो की अमुक नंबर असलेली सायकल अमुक माणसाला दिली, पैशाचा व्यवहार काही नाही. तर छत्री, कॉमिक आणि सायकल सारखीच. आपले तीन प्रकारचे स्टोअर्स पण बघून झाले, पण आता छोट्या स्टोअर मध्ये काय काय मिळतं, जिथे मी आईस्क्रीम खायचो, कटलरी, स्टेशनरी, ग्रोसरी, भाजी, फळे, प्राथमिक कपडा म्हणजे एखादा टी शर्ट, अंडरवेअर वगैरे, रेडीमेड रेडी टू यूज नूडल्स किंवा खाण्याचे पदार्थ, बसून खाण्यासाठी जागा आणि गरम पाणी नूडल्स साठी उपलब्ध, आईस्क्रीम, झेरॉक्स वगैरे, म्हणजे कधी भूक लागली तर नूडल्स, ज्याला कप्पा नूडल्स म्हणतात, कप्पात येतात, त्याच्यात गरम पाणी टाकायचं, 2 मिनिटात ते खायला होतं. ही छोटी दुकानं. डिपार्टमेंटल स्टोअर्स म्हणजे आपण बिग बाजार सारखं म्हटलं तर इकडच्या हरकस, ड्रेसेस, कपडा, पादत्राणं, फर्निचर, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक गुड्स, इलेक्ट्रॉनिक म्हणजे मोबाईल, लॅपटॉप वगैरे, गॅजेट, ग्रोसरी, बिस्किटं, सुकामेवा, रेडी टू इट. आणि मेक इट यू, आपल्याकडे आलंय ते डू इट युअर सेल्फ, DIY शॉप, पण आपल्याकडे ते फक्त टूल्स वगैरे ह्याच्यापुरतं मर्यादित आलेलं आहे. तसंच एक आयकिया म्हणून आलेलं आहे जिथे तुम्हाला रेडीमेड फर्निचर किंवा बाकी गोष्टी मिळतात, पण डू इट युअर सेल्फ आहे ना. मी म्हटलं अख्खं घर बनवायचं आहे मला, मला अख्खी गार्डन करायची आहे, तर त्याच्यासाठी लागणारी सगळी सामुग्री डू इट युअर सेल्फ मध्ये मिळायची. म्हणजे मग सगळं जर आपल्याला पेन टू पियानो या तीन शॉप मध्ये मिळत आहे तर दुकानं कोणची दिसायची, लॉन्ड्री दिसायची, टेलरचं दुकान दिसायचं, मोची आणि भाजी, ह्याच्या पलीकडे दुकानं दिसायची नाही, कदाचित आपण त्याच दिशेला जातो. मग अशी लिपीची नावं सांगितली, हिरागाना, कटाकाना आणि कांजी. याकुझांची जी तुम्हाला कार दाखवली त्याला बोसो झोकू कार म्हणतात. आता एकदा काय गंमत झाली, कारच्या ह्याच्यामध्ये मी कारला मला फिरायला पण लागायचं, शर्मा म्हणून तिकडे एक असिस्टंट होता आणि त्याला जपनीज चांगलं यायचं, तर एकदा आम्ही एकदा नाही खूप वेळा जायचो, तर एकदा बाहेर जाताना गुरुवार होता आणि शर्मा मला म्हणाला साचो क्या खाओगे, साचो म्हणजे साहेबा. तर मी शर्माला म्हटलं बाबा मला, मी नॉनव्हेज नाही खाणार आहे, मला काहीतरी व्हेजिटेरियन नूडल्स बघ. तर आम्ही गेलो, त्यांनी एके ठिकाणी बघितलं, त्याला नाही मिळालं, दुसऱ्या याला गेलो, युटिलिटी शॉपला, मस्तपैकी 4-5 जणांना दाखवून त्यांनी ते नूडल्स मला घेऊन दिले, नूडल्स खाल्ले. दुसऱ्या दिवशी, सॉरी तिसऱ्या दिवशी शनिवारी मी त्याला म्हटलं मला परत व्हेज, त्या दिवशी तर नूडल्स आठवून ठेव, तेच देईल. आणि आम्ही गेलो त्याच शॉपमध्ये, गेलो त्या दिवशीचेच नूडल्स घेतले आणि परत एकदा त्यांनी ना ह्याचा वेळ जात नाही म्हणून विचारलं हे व्हेज आहे का म्हणून, तेव्हा त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये अंडा आहे म्हणून. तर त्या रडला माझ्या पायाशी येऊन मला म्हणालं साचो पाप मुझे लगेगा, पाप आपको नाही लगेगा, साचो पाप मुझे लगेगा. म्हटलं झालं काय सांग, तर म्हणाले त्या दिवशी खाल्ले तू नूडल्स त्याच्यात अंड हो,
मी म्हटलं असं आपल्याला बाहेर देशात बघून चालत नाही, आपण जाणीवपूर्वक नाही खाल्लं ना तर ते आपल्याला पिकायला विसरायला पाहिजे. त्यामुळे असं ते नूडल्सचा एक माझा अनुभव होता. तर दोन मॅजिक वर्ड सांगतो आणि इथे थांबतो. थँक्यू म्हणायचं असेल तर जपानमध्ये त्याला अरिगत्तो गोझाय मासू म्हणतात. त्या स्टाईलमध्ये म्हणतात अरिगत्तो, नुसतं अरिगत्तो पण म्हणतात, अरिगत्तो गोझाय मासू. आणि सॉरीला गोमेन, मग अशी आपण याचा उच्चार केला. तर ह्या दोन शब्दांबरोबर मी इथे थांबतोय. एवढा वेळ सगळ्यांनी ऐकून घेतलं, सगळ्यांचे खूप खूप आभार.